वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभ कार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थे साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। कैलासराणा शिवचंद्रमौळी फणेन्द्री माता मृकुटी जाळी कारुण्य सिंधु भवदुखहारे तुजवीण शंभो मजकोण तारी मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुखं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीरामचंद्र कृपालु भजु मन हरण भव भय दारुणम कंदर्प अगणित अमित छवि नवनील नीरद सुंदरम रुचि सुचि नामी जनक सुतावर भजु दीन बंधु दिनेश दानव दैत्य वंश निकंदनम रघुनंद आनंद कंद कौशल सिर मुकुट कुंडल तिलक चारु उदारु अंग विभूषण आजानुभुज शरचाप दरस रामचित कर रोषण इति वदति तुलसीदास शंकर शेष मुनि मन रंजनम न जाए कहीं मंजुल मंगल मूल बामंग पर कन लगे सियावर रामचंद्र की जय। पवन सुत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। रमापति रामचंद्र की जय। बल समय रवि भक्ष लियो तब दीनहु लोक भयो अंधियारो ताही गोत्रास भयो जग को यह संकट काहु सुजात न करो देवन आने करी बिनती तब छाड़ी दियो रवि कष्ट निवारो तो नहीं जानत
सत्य है जग में कपि संकट मोचन राम तिहारो संकट मोचन राम तिहारो माली की त्रास कपि सब से गिर जात महाप्रभु पंत निहारो रूपली वाय महाप्रभु सो तुम दास के शोक निवारो कौन ही जानत है जग में कपि संकट मोचन राम तिहारो संकट मोचन राम तिहारो अंगद के संग लेन गए सिय खोज कपि सिंह पैन उचारो तब लाय सिया सुधी प्राण उबारो कौन ही जानत है जग में कपि संकट मोचन राम तिहारो संकट मोचन राम तिहारो रावण त्रास गई सिया को सब राक्षसी सो कही शोक निवारो संकट मोचन नाम तिहारो संकट मोचन नाम तिहारो संकट मोचन नाम तिहारो संकट मोचन नाम तिहारो श्री गुरु चरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी रघुबर बिमल जसु जो दायक फल चारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देह मोहि हरहु कलेश विकार ज्ञान गुण सागर जय कपि सत्य लोक उजागर राम दूत अतुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी भूमति निवार सुमति के संग
कानन कुंडल कुंचित केश प्रताप महाजगवंदन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर प्रभु चरित्र सुनबे को रसिया राम लखन सीता मन बसिया सूक्ष्म रूप धरि सियहि दिखावा विकट रूप धरि लंक जरावा भीम रूप धरि असुर संहारे काय संजीवन लखन दियाए रघुवीर हर चौर लाए रघुपति गिनी बहुत बढ़ाई मम प्रिय भरत सम भाई सहस्त्र बदन तुम्हारो जस गावे हस कही श्रीपति कंठ लगावे संतांतिक ब्रह्मांति मुनि सा कभी कोविद कही सके कहते तुम उपकार सुग्रीव ही कीना राम मिलाय राजपद दीना तुम्हारो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाना युग सहस्र जो जन पर भानो लील्यो ताहि मधुर फल जानो प्रभु राम दुआरे तुम रखवारे ओ तन आज्ञा बिनु मैं सारे सब सुख लहे तुम्हारी सरना तुम रक्षक काहु को डरना आपन तेज समारो आपे तीनों लोक हाकते कापे भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब ना से रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत वीरा संकट दे हनुमान चुरावे मन कब वचन ज्ञान जो लावे सब पर राम तपस्वी राजा जिनके काज सकल तुम साजा और मनोरथ जो कोई लावे युग पर ताप तुम्हारा है प्रसिद्ध जगत उजियारा साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे अष्ट सिद्धि नव निधि के दाता असुर तीर जान की माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा और चित्तन धरई हनुमत से सर्व सुख करई संकट कटे मिटे सब पीरा जो सुमिरे हनुमत बल बीरा जय 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 हनुमान गोसाई कृपा करो गुरु देव की नाई जो सत बार पाठ कर कोई जो कहे बंदे महा सुख होई पढ़े हनुमान चालीसा तुलसीदास सदा हरि चेरा की जय नाथ हृदय महडेरा पवन तनय संकट हरन मंगल मूरति रूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुर भूप सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय रमापति रामचंद्र की जय
श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारे वरणो रघुबर बिमल जसु जो दायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीश दिहु लोक उजागर राम दूत अतुलित बल धामा अंजनी बोध पवन सुत धामा महावीर विक्रम बजरंगी उमति निवार सुमति के संगी कंचन वरण विराज सुबेसा हाथ वज्र और ध्वजा विराजे शंकर सुवन केसरी नंदन विद्यावान गुणी अति चातुरे प्रभु चरित्र सुनबे को रसिया सूक्ष्म रूप धरि सियहि दिखावा विकट रूप धरि लंक धरावा प्रेम रूप धरि असुर संहारे रामचंद्र जी के काज सवारे लाय सजीवन लखन जी आए रघुपति कीन्ही बहुत बड़ाई सहस वरन तुम्हरो यश गावे सनकादिक ब्रह्मादि मुनि सारद सारद सहित जम कुबेर दिगपाल जहाते तुम उपकार सुग्री वही कीन्हा तुम्हरो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाना युग सहस्र जो जन पर भानो प्रभु मुद्रिका मेली मुख माही दुर्गम काज जगत के जेते राम दुआरे तुम रखवारे सब सुख लहे तुम्हारी शरणा आपन तेज समारो आपे लोक हाथ दे कापे भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे नासे रोग अरे सब पीरा संकट ते हनुमान छुड़ावे सब पर राम तपस्वी राजा के काज सकल तुम साजा और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन फल पावे चारों जुग पर ताप तुम्हारा
परसेत जगत उजियारा। साधु संत के तुम रखवारे, असुर निकंदन राम दुलारे। अष्ट सिद्धि नौ निधि के दाता, हसवर दीन जानकी माता। राम रसायन तुम्हारे पासा, सदा रहो रघुपति के दासा। तुम्हारे भजन राम को पावे, जन्म जन्म के दुख बिसरावे। अंत काल रघुवर पुर जाए, जहाँ जन्म हरि भक्त कहाए। और देवता चित्तन धरई, हनुमत से सर्व सुख करई। संकट कटे मिटे सब पीरा, जो सुमिरे हनुमत बलबीरा। जय 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 हनुमान गोसाई, कृपा करो गुरुदेव की नाही। जो सत बार पाठ कर कोई, छोट ही बंदी महासुख होई। जो यह पढ़े हनुमान चालीसा, तुलसीदास सदा हरि चेरा। कीजे नाथ हृदय महडेरा, पवन तनय संकट हरण, मंगल मूर्ति रूप, राम लखन सीता सहित, हृदय बसहुं सुरभूप। सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, उमापति महादेव की जय, रमापति रामचंद्र की जय। श्री गुरु चरण सरोज रज, निज मनु मुकुर सुधारि, बरनो रघुवर बिमल जसु, जो दायक फल चारि। बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देव मोहि, हरउ कलेश विकार। रघुपति की नी बहुत बड़ाई,
भानु लील्योताहि मधुर फल जानो प्रभु मुद्रिका मिली मुख माई जलधि राखे गए अचरज नाही दुर्गम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुमरे ते ते राम दुआरे तुम रखवारे हो तन आज्ञा बिनु पैसारे सब सुख लहे तुम्हारी शरणा तुम रक्षक काहु को डरना आपन तेज समारो आपे तीनों लोक हाकते कापे भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे नासे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत वीरा संकट ते हनुमान जुड़ावे मन क्रम वचन जान जो लावे पर राम तपस्वी राजा इनके काज सकल तुम साजा और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन फल पावे चारों युग पर ताप तुम्हारा है परसिद्ध जगत उजियारा साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे कट सीति नव निधि के दाता असवर दीन जानकी माता राम रसायन तुमरे पासा सदा रहो रघुपति के दासा तुमरे भजन राम को पावे जन्म जन्म के दुख बिसरावे अंतकाल रघुवरपुर जाई जहाँ जन्म हरि भक्त कहाई और देवता चिंतन धरई हनुमत से सर्व सुख करई संकट कटे मिटे सब पीरा जो सुमिरे हनुमत बलबीरा जय 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 हनुमान गोसाई बार पाठ कर कोई जो कही मंदी महा सुख होई जो अपने अनुमान चालीसा हो सिद्धि साखी गोरीसा तुलसीदास सदा हरि तेरा कीजे नाथ हृदय महाडेरा कीजे नाथ हृदय महाडेरा पवन तनय संकट हरन मंगल मूरति रूप राम लखन सीता सहित हृदय बसौ सुर भूप सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय रमापति रामचंद्र की जय जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम श्री गुरु चरण सरोज रज अज निज मन मुकुर सुधारी वरनौ रघुवर बिमल जसो जो दायक फल चारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीश तिहु लोक
दूत अतुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी सुमति निवार सुमति के संगी कंचन बरन बिराज सुमेसा कानन कुंडल कुंचित केसा हमारे राम जी को राम राम कहियो जी हनुमान हमारे राम जी को राम राम कहियो जी हनुमान हाथ वज्र और ध्वजा विराजे कांधे मूंज जने ओ साजे शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिवे को आतुर प्रभु चरित्र सुन मे को रसिया राम लखन सीता मन बसिया हमारे राम जी को राम राम कहियो जी हनुमान हमारे राम जी को राम राम कहियो जी हनुमान सूक्ष्म रूप धरि सिंह दिखावा विकट रूप धरि लंक जरावा भीम रूप धरि असुर सहारे राम चंद्र के काज सवारे लाय सजीवन लखन जी आए श्री रघुवीर हर सुर लाए रघुपति की नी बहुत बढ़ाई तुम मम प्रिय भरत सम भाई हमारे राम जी को राम राम कहियो जी हनुमान हमारे राम जी को राम राम कहियो जी हनुमान सहस्त्र बदन तुम रोजस गावे हस कहि श्रीपति कंठ लगावे तनकादिक ब्रह्मादि मुनि सा नारद सारद सहित जम कुबेर दिक्पाल जहाते कवि गोविंद कहि सके कहाते तुम उपकार सुग्रीव कीना राम मिलाय राजपद दीना हमारे राम जी को राम राम कहियो जी हनुमान हमारे राम जी को राम राम कहियो जी हनुमान तुमरो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भई सब जग जाना युग सहस्र जो जन पर भानु मिलो ताहि मधुर फल जानु प्रभु मुद्रिका मेलि मुख माही दुर्गम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुमने देते हमारे राम जी को राम राम कहियो जी हनुमान हमारे राम जी को राम राम कहियो जी हनुमान राम दुवारे तुम रखवारे सब सुख लय तुम्हारी शरणा तुम रक्षक काहू को डरना आपन तेज समावे महावीर जब नाम सुनावे हमारे राम जी को राम राम कहियो जी हनुमान हमारे राम जी को राम राम कहियो जी हनुमान नासे रोग हरे सब पीरा कपट निरंतर हनुमत वीरा संकट ते हनुमान छुड़ावे मन प्रभु वचन ध्यान जो लावे सब पर राम तपस्वी राजा इनके काज सकल तुम साजा और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन फल पावे हमारे राम जी को राम राम कहियो जी हनुमान हमारे राम जी को राम राम कहियो जी हनुमान चारों जुग परताप तुम्हारा है पर सिद्ध जग तो जियारा साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे अष्ट सिद्धि नव निधि के दाता असुर दीन जानकी माता राम रसायन तुमने पासा सदा रहो रघुपति के दासा हमारे राम जी को राम राम कहियो जी हनुमान राम जी को राम राम कहियो जी हनुमान तुमरे भजन राम को पावे जन्म जन्म के दुख बिसरावे अंतकाल रघुवर पुर जाई जहाँ जन्म हरि भक्त कहाई और देवता चिंतन धरई हनुमत से सर्व सुख करई संकट कटे मिटे सब पीरा जो सुमिरे हनुमत बलबीरा हमारे राम जी को राम राम कहियो जी हनुमान हमारे राम जी को राम राम कहियो जी हनुमान जय जय जय
हनुमान गोसाई कृपा करह गुरुदेव के नाही जो सत बार पाठ कर कोई छूट ही बंदे महा सुख होई जो अपने हनुमान चालीसा होए सिद्धि सा की गौरीसा खुद सीता सुसदा हरि चेरा कीजे नाथ हृदय महादेरा हमारे राम जी को राम राम कहियो जी हनुमान हमारे राम जी को राम राम कहियो जी हनुमान राम सिया राम सिया राम सिया राम राम सिया राम सिया राम सिया राम पावन तनय संकट हरत मंगल मूरति रूप राम लखन सीता सहित हृदय बसौ दुर्भूप सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय रमापति महादेव की जय रमापति रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय जय श्री राम जय श्री राम जय जय श्री राम जय जय श्री राम श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकरु सुधारी बरनउ रघुवर बिमल जसु जो दायक फल बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपी सचोलो तहु जागर राम रूप तुलित बल धामा अंजनि पोत पवन सुत रामा महावीर विक्रम बजरंगी सुमति निवार सुमति के संगी कंचन वरन विराज सुबेसा राजे कांदे मोज जने ओ साजे शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर प्रभु चरित्र सुनिबे को रसिया सूक्ष्म रूप धरिसी दिखावा विकट रूप धरि लंक जरावा भीम रूप धरि असुर सहारे रामचंद्र जी की काज सवारे लाय सजीवन लखन जी आए श्री रघुवीर हर्षोर लाए रघुपति कीनी बहुत बड़ाई तुम मम प्रिय सनकादिक ब्रह्मादि मुनीसा नारद सारद सहित चमकु दिगपाल जाते कवि को बिन कहि सके कहाते तुम उपकार सुग्रीव ही कीना नाम मिलाय राजपद दीना तुमरो मंत्र विवि शन माना लंकेश्वर भय सब जग जाना युग सहस्र जो जन परवानु मिल्यो ताई मधुर फल जानु प्रभु मोद्रिका मेलि मुख माई जलधि लाग गए अचरज नाही दुर्गम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुमरे देते राम दुआरे तुम रखवारे ओ तन आज्ञा बिनु पैसा रे सब सुख लहे तुम्हारी सरना तुम रक्षक गाओ को डरना
पिशाच निकट नहीं आवे। महावीर जब नाम सुनावे नासे रोग हरे सब पीरा। जपत निरंतर भवन वीरा संकट ते अनुमान चुड़ावे। पद प्रभ वचन जान जोलावे सब पर राम तपस्वी राजा। इनके काज सकल तुम साजा और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन फल पावे। चारों जुग पर ताप तुम्हारा है परसीत जगत उजियारा। साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे। अष्ट सिद्धि नव निधि के दाता असबर दीन जानकी माता। राम रसायन तुमरे पासा सदा रहो रघुपति के दासा। तुमरे भजन राम को पावे जन्म जन्म के दुख विसरावे। अंत काल रघुवर पुर जाई जहाँ जन्म हरि भक्त कहाई। और देवता चिंतन धरई हनुमत से सर्व सुख करई। संकट कटै मिटै सब पीरा जो सुमिरे हनुमत बलबीरा। जय 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 हनुमान गोसाई कृपा करो गुरु देव के नाई। जो सतबार पाठ कर कोई छूट ही बंदे महा सुख होई। जोया पड़े हनुमान चालीसा होए सिद्ध साथी गौरी सा। तुलसीदास सदारी चेरा कीजै नाथ हृदय मानेरा। कीजै नाथ हृदय मानेरा पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप। राम लखन सीता सहित हृदय बसौ सुर भूप सियावर राम चंद्र की जय। पवन सुत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। रमापति राम चंद्र की जय। बोल पवन सुत हनुमान की जय। सियावर रामचंद्र की जय। श्री गुरु चरण सरोज रज रज निज मनु मुकुर सुधारि। बरनौ रघुवर बिमल जसु जो नायक फल चारि। बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार। बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार। हनुमान ज्ञान गुण सागर जय कबीर सत्यो लोक उजागर। राम दूत अतुलित बल धामा अंजनी कोट पवन सुत रामा। महावीर विक्रम बजरंगी सुमति निवार सुमति के संगी। कंचन बरन विराज सुमेशा कानन कुंडल कुंचित सीसा। हाथ वज्र और ध्वजा विराजे कांधे मोज जने ओ सारे। शंकर सुवन केसरी नंदन केशव नाम महाजगवंदन। विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर। प्रभु चरित सुनबे को रसिया राम लखन सीता मन बसिया। रूप रूप धरि सिहि दिखावा विकट रूप धरि रंग जरावा। भीम रूप धरि असुर सहारे रामचंद्र जी के पास सवारे। लाय सजीवन लखन जियाए श्री रघुवीर हर्ष उर लाए। रघुपति कीनी बहुत बड़ाई तुम मम प्रिय भरत समवाए।
सहस्र वदन तुमरो जस गावे मन काजिक ब्रह्मादि मुनि सा नारद सारद जम कुबेर दिक्पाल जहाते कभी को मित कही सके कहाते तुम उपकार सुग्री वही कीना राम मिलाए राज पद दीना तुमरो मंत्र विभीषण माना लंकेश्वर में सब जग जाना युग सहस्र जो जन पर भानो लीलताई मधुर फल जानो प्रभु मूत्रिका मेली मुख माही जल जिलाभ गय अचरज नाही दुर्गम काज जगत के जेते सुगमानो ग्रह तुमरे देते राम द्वारे तुम रखवारे भोगन आजा बिन पैसारे सब सुख लय तुम्हारी शरणा तुम रक्षक काहु को डरना आपन तेज समारो आपे तीनों लोक हाथ से कापे भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे दासे रोग हरे सब पीरा जपत निरंतर संकट ते हनुमान छुड़ावे मन क्रम वचन ध्यान जो लावे सब पर राम तपस्वी राजा इनके काज सकल तुम साजा और मनोरथ जो कोई लावे सोई बिन जीवन फल पावे चारो जुग पर ताप तुम्हारा है पर सीत जगतो जियारा साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे अष्टसिद्धि नवनिधि के दाता रस बर दीन जानकी माता राम रसायन तुमरे पासा सदा रहो रघुपति के दासा तुमरे भजन राम को पावे जन्म जन्म के दुख बिसरावे अंत काल रघुवर पुर जाए रहा जन्मारि भक्त आई और देवता चिंतन धरई हनुमत से सर्व सुख करई संकट कटे मिटे सब पीरा जो सुमिरे हनुमत बल बीरा जय 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 हनुमान गोसाई कृपा करो जो सत बार पाठ कर कोई जो ये पढ़े हनुमान चालीसा हो सिद्धि साखी गौरी सा तुलसी दास सदा हरि चेरा पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप रूप राम लखन सीता सहिता हृदय बसौ सुर भूप ओ, ओ, ओ सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय रमापति रामचंद्र की मधुर मधुर नाम सीता राम सीता राम 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 सीता राम सीता राम सीता राम जय सीता राम सीता राम जय सीता राम सीता राम जय सीता राम सीता राम सीता राम जय सीता राम मधुर मधुर नाम सीता राम सीता राम मधुर मधुर नाम सीता राम सीता राम जय जय राम जय श्री राम दो अक्षर का प्यारा नाम जय जय राम जय श्री राम दो अक्षर का प्यारा नाम जय जय राम जय श्री राम दो अक्षर का प्यारा नाम जय जय राम जय श्री राम दो अक्षर का प्यारा नाम राम नाम के जपने से ही 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 बन जाते सब बिगड़े काम जय जय राम जय श्री राम अक्षर का प्यार जय श्री राम जय श्री राम जय
140 है हनुमान चालीसा पठनानी भजन संध्येच्या या सेवेमध्ये आपण सर्व उपस्थित आहोत. आज हनुमान जयंती आहे. हनुमान मारुती महारुद्र विविध नाव आणि त्या नावाप्रमाणे त्यांचं कर्म. ज्या मारुती रायाला या ब्रह्मांडातलं सर्वश्रेष्ठ शिष्य मानलं गेलं त्यांचं जर आपण पूर्ण रामायणातलं कर्म पाहिलं तर जी जाज्वल्य एक निष्ठता हवी आपल्या गुरुप्रती ती फक्त मारुती रायांच्या चरणाशी मारुती रायांच्या अंतकरणाशी आणि मारुती रायांच्या कर्माशी ती साजेशी. त्या रामायणात अनेक प्रसंग आहे. आमचा नितीन कायम सांगतो की सीते मातेला लंकेत सर 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 पुढे यायचं. आपल्या इथे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जे आपल्या भारत सरकारच्या वतीनं देखील अनेक आंतरराष्ट्रीय गझल गायकी आणि सुफी परंपरेतले आपल्या भारताचं प्रतिनिधित्व केलेलं असं एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं व्यक्तिमत्व आपल्यामध्ये उपलब्ध आहे उपस्थित आहेत. मी पवन नाईक सरांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि मंगलभक्त सेवा मंडळाच्या वतीनं त्यांना मी स्टेजवर निमंत्रित करतो. मी खऱ्या अर्थानं सांगतो की ही नगर पावन पुण्यभूमी. मी आज वेळ घेतोय कारण इथं वेळेचं बंधन नाही आहे. बरं का नितीन? त्यामुळे मी थोडा वेळ घेतो. तसं खरंच 41 दिवस आपल्याला प्रशासनानं देखील अत्यंत मनापासून आपल्याला सहकार्य दिलं आणि आपणही आपण दिल्या शब्दाला जागलो की मी जबाबदार आहे प्रत्येक गोष्टीला. खऱ्या अर्थानं ही नगर पावन पुण्य संतांची भूमी बंडू आणि अशा या पावन पुण्यभूमीमध्ये अनेक साधू संत अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू संगीतकार अध्यात्मातले प्रवचनकार आणि कलेमधले एक एक नग सॉरी हा सर क्षमा मागतो अहमदनगर आपलं शहराचं नाव आहे. बघा तुम्ही जर नीट अवलोकन केलं तर पहिले तीन शब्द जर घेतले ना आपल्या शहराचे अहम इतका अहंकार आपल्या या जिल्ह्यामध्ये भरलेला आहे. इतका अहंकार आहे की त्याला तोडच नाही. अख्ख्या महाराष्ट्राचं राजकारण फक्त नगर जिल्ह्याच्या प्रत्येक कृतीवर ठरलं जातं. मग तिसरं आणि चौथा शब्द घेतला मद. इतका मास इतका उन्माद आहे आपल्यामध्ये की नगर जिल्ह्याची ख्याती शेअर्ससाठी तमाशा कलावंतांच्या त्या कला केंद्रामध्ये वैयक्तिक स्वतःची बारी घ्यायची अशा अनेक गोष्टींमध्ये इतका मास आहे मध आहे. मग काय माहिती का नगर मग नग हे दोन शब्द घेतले त्या सुरुवातीच्या प्रत्येक सांगितलेल्या वैशिष्ट्यांचं एक एक नग या जिल्ह्यामध्ये
एकही असं नाही कुठल्या क्षेत्रात की आपल्या जिल्ह्यात ती व्यक्ती नाही असे नग भरले. आणि शेवटचं सहावं आणि सातवं अक्षर घेतलं ना गर, या सगळ्यांचा गाभा या आपल्या जिल्ह्यामध्ये लक्षात घ्या. मग ती स्त्री असो पुरुष असो मुलगा असो मुलगी असो, बिना काना मात्राचं शहर आहे. या शहराचं वैशिष्ट्य आहे इथं सरळ चालायचं, इथं वाकडं तिकडं चाललं की संपला. आणि म्हणूनच म्हटलं गेलं ही फकीरांची वस्ती आहे. या फकीरांच्या वस्तीमध्ये भजून खायचं, माजून खाल्लं की संपला, असं या नगर शहराचं नगर जिल्ह्याचं महात्म्य आहे. जशी साधू संतांमध्ये ही पावन पुण्यभूमी आहे, आपल्या भारताचं हिंदुस्थानाचं ब्रह्मस्थान आहे, आणि म्हणूनच प्रत्येकाला वाटतं साधू संतांना की या भूमीमध्ये काही काळ का होईना आपल्या माध्यमातून साधना घडली पाहिजे. अशा पावन पुण्यभूमीमध्ये 41 दिवस आज गेली 23-24 वर्ष मंगलभक्त सेवा मंडळाच्या माध्यमातून हा स्वर्गीय सोहळा धार्मिक आध्यात्मिक पद्धतीनं अगदी शब्दशः कुठेही कुठलाही आवडंबर नाही, अत्यंत धार्मिक म्हणजे अगदी पूजा मांडण्यापासून भगवंताला आवाहन करण्यापासून आरती झाल्यानंतर भगवंतांना त्यांचं स्थान ग्रहण करण्यापर्यंत अशा शुद्ध मनानं शुद्ध भावानं ही सेवा सगळीकडे उपलब्ध झाली. आणि याचं सगळं श्रेय ज्याप्रमाणे भगवंताला आहे त्याप्रमाणे आपण सर्वांना देखील आहे. मी नेहमी सांगतो ही नापासांची शाळा गोळा केलेली, त्यामुळे इथं बसलेलं कुणालाही नाईक सर सोडले तर कुणालाही संगीताचं कलेचं ज्ञान नाही. अपयश ही यशाची पहिली पायरी सर. त्यामुळे म्हणजे मला खरंच अभिमान वाटतो नितीनचा, बळगटचा, प्रकाशचा, की जेव्हा आम्ही रस्त्यावर बसून गात होतो ना तेव्हा लोक आम्हाला नावं ठेवत होते, परंतु त्या सगळ्या गोष्टींना आम्ही बाजूला ठेवलं आमचा भाव आणि माझ्यावर असलेला या सगळ्यांचा विश्वास. आम्ही अगदी रस्त्यावर सतरंजी टाकून नालीच्या बाजूला त्या दुर्गंधीमध्ये बसूनही आम्ही टाळ वाजवला आणि दोनच माईक होते. अगदी छोटी सिस्टीम होती, पण तो भाव आणि ती श्रद्धा, ती भक्ती भगवंताप्रती. तसं पाहायला गेलं तर मंगल भक्त सेवा मंडळ जवळपास 30 वर्षापासून भजन संध्या घेत आली. आणि मंगल भक्त सेवा मंडळाचं ब्रीद वाक्य जिथे कमी तिथे कुवतीनुसार आम्ही. आणि म्हणूनच 34 वर्षांपासून 29 उपक्रम मंगल भक्त सेवा मंडळाच्या माध्यमातून या समाजाप्रती काही देणं लागतो या कर्तव्य भावनेतनं राबवण्यात येतं. याचं कुठंही अवडंबर नाही, प्रसिद्धी नाही, फोटोबाजी नाही कुठल्याही उपक्रमाची, कारण ते एक कर्तव्य आणि कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, केलेल्या कर्माच्या प्रतिफळाची अपेक्षा राखणं हे चुकीचं आहे. आपण आपलं कर्म करत राहायचं आणि याच उक्तीनुसार ही सगळी आम्ही मंडळी की ज्यांच्या वंशावळीमध्ये संगीताचं, कलेचं,
गायनेचं गायनाचं कुठलंही परंपरा नाही, पण गुरुकृपा लाभली म्हणजे परिस स्पर्श जेव्हा लोखंडाला होतो त्या लोखंडाचं रूपांतर सोन्यात होतं आणि हे दोन आमचे हिरे आहेत मंगलभक्त सेवा मंडळाचे नितीन आणि प्रकाश, की जे आज कमर्शियल स्टेजवर म्हणजे ऑर्केस्ट्रा म्हणा किंवा माताची चौकी म्हणा किंवा भजन संध्या म्हणा किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित असलेले अनेक आणि इतकी त्यांच्या त्या आवाजामध्ये मधुरता आणि ताकद आहे की मला वाटतं एक दोन वर्षानंतर निश्चित एखाद्या सिनेमाला प्लेबॅक सिंगर म्हणून यांचं नाव आलं तर मला आश्चर्य वाटणार नाही, कारण जी काय 23-24 वर्षे ही सेवा या सगळ्या पवन असेल आमच्या आंधळे मामा आहे यांना मामा म्हणतात, मामाचा अर्थ आहे मा आणि मा दोन आयांचं प्रेम जिथं असतं ना त्याला मामा म्हटलं गेलं, आणि या चौघांच्या हाताखाली हे सगळे बाकीचे घडत आहेत, मला खूप अभिमान वाटतो पवनचा. या कलियुगामध्ये ना प्रत्येकजण स्वतःचं महात्म्य श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी कुठल्याही पायरीला जातात, पण आज मी छाती ठोक याच स्टेजवर सांगू इच्छितो की या पवनला ज्या दिवशी मी सांगितलं माझा मंगलभक्त सेवा मंडळाचं एक सेटअप आहे, मी स्वतः कुठेही जात नाही या 29 उपक्रमांपैकी, माझी मुलं जातात सगळीकडं आणि त्या सगळ्या सेक्शन्स आहेत, अन्नछत्र आमचा राकेश सांभाळतो, मग वर्षभरात कुठेही काहीही असलं अगदी रात्री 2 वाजता लागलं ना त्याला फक्त सांगून टाकायचं एवढे लोक आहे ना एवढं करायचं आहे, त्याला इतकं वेळ आहे सगळं बनवायचं की मी चिडतो त्याला. असे माझे सेवेकरी इथं या इथं जे भगवंताच्या चरणाशी सेवा अर्पण करतात ना आज त्यांना 25-25 वर्ष झाली, शरीर साथ देत नाही पण मन मानत नाही, आणि म्हणून ज्या माझ्या मुली ज्या माझ्या मुलांना शारीरिकदृष्ट्या कुठेतरी लक्ष्मण रेषा येते ना ती लक्ष्मण रेषासुद्धा ही सगळी माझी मुलं मुली गेली 30 वर्षापासून आणि आता वयामुळे येणाऱ्या लक्ष्मण रेषाला ओलांडून सेवा करतात आणि ही खरी त्यांच्या सेवेची. आमच्या बार्शीकर वहिनी अहो आता लग्न करायचं म्हटलं तर विचारतात शेती किती, ती मुलगी काय त्या गुरांना चारा टाकायला जात नाही शेण उचलायला जात नाही, मात्र या जमान्यात देखील आमच्या बार्शीकर वहिनी जिला शेणाच्या गोवऱ्यात थापणं आणि ही सेवा गेली मला वाटतं 15-18 वर्षापासून 25 वर्षापासून बार्शीकर वहिनी करत आले, त्यांच्याबरोबरचे अनेक सहकारी त्यांच्या महिला सहकारी आल्या आणि गेल्या मात्र ते आजही ठाम आहेत. ही जी एकरूपता एकनिष्ठता भगवंताप्रती ज्या भगवंतानं अशक्य ते शक्य केलं अशी अनुभूती या प्रत्येक माझ्या सेक्शनमधल्या त्या प्रत्येक व्यक्तीला आहे. मग मोठे पण कसं असतं माहिती का, हे बाकीचे सगळे सेक्शन पडद्याआड आहे, एकच हा माझा हनुमान चालीसा पठण आणि भजन संध्येचा कार्यक्रम हा सोशल लोकांसमोर आहे,
बाकी 28 उपक्रम हे जरी लोकांसमोर असले तरी एक प्रसिद्धी, एक कलियुगातलं मोठेपण, श्रेष्ठत्व ज्या माध्यमात त्यांचा एक वेगळा अहंकार असतो, अभिमान असतो, स्पष्ट आजही बोलतो. नितीन असो, प्रकाश असो, मामा असो, अनुमय असो, सुमित असो, त्याला एक वेगळा अहंकार असतो, अभिमान असतो. मात्र हे सगळं चालवणं सोपं नाही आहे. अहो 41 दिवसांमध्ये 150-200 अर्जांना आपण कसं न्याय द्यायचं? हे सगळं करूनही ही पूर्ण टीम आमची वाजवणार आहे. गेली दिलावर भाई किती वर्षापासून बरोबर आहे माहिती तुम्हाला? 29 वर्षांपासून. आमचे ललित भाई ढोलकी वाजवतात, आता त्यांचा मुलगा वाजवायला यायला लागला, लक्षात घ्या. आमचा गौतम पॅड प्लेयर, हे पॅड नंतर आलं बरं का, अगोदर तो तसाच वाजवायचा. गेली हे सगळं तिघही चौघही माझ्या हिशोबानं गेली 30 वर्षापासून आमच्या बरोबर आहे. कारण मंगल भक्त सेवा मंडळानं जात पात धर्म पंथ भेद कधीही मानला नाही, आणि म्हणूनच या परिवारामध्ये सर्व जाती धर्माचे, सर्व पंथांची मंडळी एकत्र, एका छत्राखाली आहे. कारण प्रत्येक धर्म जात पंथ भेद याचा मान सन्मान निश्चित राखला जातो. मी चिडतो कधी कधी, मी शिव्या घालतो, मी जाहीर सांगतो, मी जर चिडलो तर मी कुणाचाच नाही, मी अगदी पवनला पण सोडत नाही. मी त्याला पण म्हणतो नीट राहायचं, अवकाशात राहायचं. हे सगळं करण्यामागं माझं कुठलाही स्वार्थ नाही, कारण हा परिवार नापास मुला मुलींचा आहे, जे जीवनात अपयशी ठरले, मनानं अपयशी ठरले, अशा सगळ्या मुला मुलींचा हा परिवार आहे. मग कायम आई बनून राहण्यात अर्थ नसतो, कधी कधी बाप बनावं लागतं. कारण नितीन, बाप बनल्याशिवाय अनुशासन कळत नाही. आई काय आपल्या पदराखाली सगळ्या चुका क्षम्य करते, परंतु मुलाच्या भविष्याकरिता, भवितव्याकरिता बाप मात्र निश्चित वेळ आली तर कानामागं आवाज काढतो. कारण बापाचं स्वार्थ काही नाही, बाप फक्त आपल्या मुलाचं भविष्य घडवण्याकरिता. त्याच्याकडनं आज अशी घटना, असं कर्म, अशी चूक घडता कामा नये की 2 वर्षानंतर, 5 वर्षानंतर त्याला त्या चुकीचं फळ भोगताना असहाय्य, हतबल व्हावं लागेल. आणि म्हणून कायम आईच्या रूपात असताना देखील कधी कधी मी बाप बनतो, आणि बाप बनलो की मग काही खरं नाही. बरोबर आहे ना प्रकाश? मामा पवन बरोबर, यात कुठलाही स्वार्थ नाही. जे नापास आयुष्यात हरले, अयशस्वी झाले, यांची एक अशी मानसिकता असते, आणि त्या मानसिकतेच्या पोटी कधी कधी मूळ गुण उफाळून येतो, मग मला बाप बनावं लागतं.
मग दरवर्षी 41 दिवस झाले की आमची एक मीटिंग असते, त्या मीटिंगमध्ये मी प्रत्येकाला सांगतो हवेत जायचं नाही बरं का. तिच्या लोक सांगतील अरे काय प्रकाश तू गायलं, नितीन अरे बापरे, मामा तुमचं काय सांगायचं, पवन शेठ भैया राजे काय सांगावं तुम्हाला, काही नसतं. जो जातीवंत जन्मतः कलाकार असतो ना, त्याची प्रत्येक नवनिर्मिती ही त्याच्यासाठी कुठेतरी अपुरी असते, आणि म्हणून तो प्रत्येक नव्या निर्मितीला काहीतरी त्याच्यात अजून वेगळं, आणि हे शेवटच्या श्वासापर्यंत चालतं. शंकर महाराजांनी शंकर गीतेत सांगितलं रिद्धी सिद्धीच्या मागे लागायचं नाही. रिद्धी सिद्धीच्या मागे लागलो आपण तिथेच थांबलो. मग आपल्या या प्रपंचामध्ये समाजामध्ये संसारामध्ये जगताना रिद्धी सिद्धी कुठल्या रूपात येते, ती प्रसिद्धीच्या रूपात येते. ती आपल्याला मोठेपण देणाऱ्या लोकांच्या वक्तव्यातनं येते. आपण केलेल्या कर्माला उदो उदो करण्याच्या माध्यमातनं येते हे आपण ठरवायचं. त्या प्रसिद्धीला हुरळून जर आपण गेलो तर आपल्यातली असलेली मूळ गुरुस्पर्शाची त्या कृपेची जी कलेच्या माध्यमातनं आपण व्यक्त करतो ना, ती तिथेच थांबते. जसं रिद्धीसिद्धीच्या मागे लागलो तर रिद्धीसिद्धीपर्यंत येऊन आपण थांबून जातो, त्याच्या पुढं आपण जाऊ शकत नाही. आणि म्हणून दरवर्षी मला कान ओढून सांगावं लागतं, नीट राहायचं. लोक सांगणारे खूप छान झालं, अमकं झालं, धमकं झालं, परंतु आपली पात्रता आपली लायकी विसरायची नाही. कारण जर आपल्या मागे पार्श्वभूमीच नाही आणि तरी देखील आपण इतक्या नावारूपाला त्या कलेमध्ये येतो, म्हणजे कुठेतरी त्या गुरुचा त्या भगवंताचा आशीर्वाद आहे. मग आपण माध्यम आहोत, आपण निर्माते नाही, आपण करते नाहीत, आपण माध्यम आहोत. आणि माध्यमाची लायकी पात्रता ही पोस्टमन इतकी असते. मी देखील तिथं बसतो ना, मी म्हणतो माझ्या पाया नाही पडायच्या, कारण मी देव नाही, मी भगवंत नाही, मी महाराज नाही, मी बाबा नाही, मी कोणी नाही, मी तुमच्यासारखाच एक आहे. तुम्ही जन्माला आले आणि तुम्ही संसार निवडला म्हणून तुम्ही त्या पद्धतीने जगता, माझ्या आयुष्यामध्ये सेवा लिहिली म्हणून मी त्या पद्धतीने जगतो. जसं तुम्ही तुमच्या संसारातले कर्तव्य पार पाडतात, मी सेवेतले कर्तव्य पार पाडतो. याहून वेगळं काही नाही माझ्यात. जे काही आहे ती तुमची सेवा भक्ती आणि त्या भगवंताची कृपा आहे, माझं म्हणून काही नाही त्या. मी स्वतःला भाग्यवान पुण्यवान मानतो की माझ्या मात्या पित्यांच्या आशीर्वादानं पुण्याईनं भगवंताला माझा देह निवडायचा मोह झाला आणि भगवंतानं माझा देह निवडला, एवढीच माझी लायकी आहे. माझी स्वतःची लायकी शून्य आहे. अगदी मी जाहीर सांगतो, माझी पात्रता शून्य आहे, मात्र माझ्या अगोदर काही लागलं ना, 1, 10, 100, 1000 त्याच्या मागं हा शून्य लागला आणि म्हणून या देहाला किंमत. मग अशीच ही सगळी मुलं तयार झाली. या भजन संध्येला हनुमान चालीसाच्या या सगळ्या 41 दिवसांच्या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं हे सगळे माझे एक एक मोती आहेत, आणि या मोत्यांना एका धाग्यामध्ये ओवण्याचं काम पवन करतो. खूप अवघड आहे, प्रत्येकाचं मन सांभाळायचं. तो स्वतः गायक आहे, मात्र काही वेळेला अशी पण वेळ आली की त्याला गाताच आलं नाही, आणि तरी देखील तो हसत मुखानं हे सगळं अगदी बरोबर घेऊन चालतो. असेच प्रत्येक सेक्शनमधले एचओडी आहेत, हेड ऑफ द डिपार्टमेंट.
प्रत्येकाच्या मागे कथा आहे, व्यथा आहे. मात्र त्या कथा आणि व्यथा विसरून प्रत्येक जण त्या भगवंताच्या चरणाशी एक रूप आहे, एकनिष्ठ आहे. हे माझ्या नितीनचे प्रकाशचे अनेक कार्यक्रम असतात. अगदी नितीन नगर शहरातले घेतलेले कार्यक्रम संपल्यावर रात्री 10 वाजले तरी तो इथे येऊन बसतो आणि गातोय. त्याची सेवा तो रुजू करतो, ती एकरूपता, ती एकनिष्ठता त्या भगवंताच्या प्रती निश्चित भविष्यामध्ये श्वासाला कमी पडू देत नाही. पैसा संसार लांबची गोष्ट आहे, शब्द नीट समजा, गहन अर्थ आहे. श्वासाला कमी पडू देत नाही आणि म्हणूनच या सगळ्या माझ्या मुलांचा मला मनापासून अभिमान आहे. मी मनापासून या मुलांना पाठीवर ठाप, नुसते याच नव्हे तर प्रत्येक सेवेकऱ्याच्या पाठीवर थाप आहे. कारण इथे कुणालाही बंधन नाही, कुणालाही नोकरीसारखं काही विषय नाही. कुणालाही सांगितलं जात नाही सेवा कर, किंवा कुणाला सांगितलं जात नाही की सेवा करू नको. हा जो काही भाव निर्माण होतो प्रत्येकाच्या मनात की आपल्याला सेवा करायची, ही त्या भगवंताची कृपा आहे. त्यामुळे जे जे या सर्व यज्ञामध्ये, कारण या कलियुगामध्ये आभाळ फाटलाय, आपण ठिगळं कुठं कुठं देणार? मग आपण स्वतःला सुरक्षित ठेवणं आणि ते कवच आपल्या अवतीभोवती निर्माण करणं, याकरिता त्या गुरुस्पर्शाची, गुरुकृपेची गरज आहे. आणि ती गुरुकृपा, तो गुरुस्पर्श ज्या माध्यमातून प्राप्त होतो ना, तो माध्यम आहे फक्त आणि फक्त एकनिष्ठता, संपूर्ण विश्वास. आणि जेव्हा आपण संपूर्ण विश्वास, संपूर्ण एकनिष्ठता ठेवतो भगवंताला, अगदी न बोलणारा शब्द मी बोलतो, झक मारून त्याला ते जबाबदारी घेणं अत्यंत गरजेचं होऊन जातं. आणि म्हणूनच सद्गुरु शंकर महाराजांनी सांगितलं, मुझे वो ही जानता है जो खुद को समजता है. मुझे वो ही जानता है, आपण अगोदर अंतर्मुखून स्वतःला समजून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच रात्री झोपताना जेव्हा आपण डोळे बंद करतो ना, आपण दिवसभर काय काय केलं, कुणाकुणाशी काय काय बोललो, आपण कुठे चुकलोय, जर चुकलो असेल तर दुसऱ्या दिवशी अगदी त्याला भेटून अथवा फोन करून माफी मागणं हे प्रथम कर्म आपलं असलं पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं या मानव योनीत जन्म घेतल्याचं सार्थक होईल. अन्यथा शंकर महाराजांनी सांगितलंय, समजता है तो समझ ले, बाद में पछताना है, मेरा क्या बिगड़ता है, रोना धोना तेरा है. कर्म आपले आणि त्या कर्माचं फळ आपल्यालाच भोगावं लागणार. मग कर्म करण्या अगोदर आपण विचार केला पाहिजे, मुखातनं शब्द वाणी बाहेर पडताना निश्चित विचार केला पाहिजे. कुर्बान की भी दौलत तो सवाल अधुरा है अशी वेळ येते. असे कर्म घडतात, असे शब्द मुखातनं बाहेर पडतात की त्याची फळं जेव्हा समोर येतात तेव्हा अखंड ब्रह्मांडातली धनराशी जरी ओतली ना, त्या प्रश्नाचं उत्तर प्राप्त होऊ शकत नाही. कारण या मानव योनीला फक्त आणि फक्त वर्तमान काळात जगण्याचा अधिकार आहे. आपण भूतकाळात जाऊ शकत नाही ना, पण भविष्य काळात ते पाऊल टाकू शकत नाही. त्यामुळे अजून अधिक वेळ न घेता आपण पुढच्या भजन संध्येच्या सेवेला सुरुवात करूया. हा सगळा वेळ 41 दिवसांमधलं जे मला बोलायचं बाकी होतं
ते आज मी 41व्या दिवशी तो बोलून माझं मन मोकळं केलं, कारण आपण करते करविते नाहीत। या ब्रह्मांडातला कुठलाही चैतन्य हा स्वतःच भविष्य ठरवू शकत नाही, आणि जर ठरवायचं असेल तर त्याला कर्म निश्चित योग्य पद्धतीनं योग्य दिशेनं नीतिमत्तेनं करणं अत्यंत गरजेचं आहे। अवधो चिंतन तन श्री गुरुदेव महाराज की जय। शंकर पवन सुत हनुमान की। बोलून झाल्यानंतर पण टाळ्या नाही वाजले याचा अर्थ काहीतरी नाही। नाही नाही, आत्ता नका वाजू, मी सांगतो त्याच्यानंतर वाजतील त्या बरोबर। ते अर्धवटच होतं म्हणून वाजल्या नाही टाळ्या। एवढं सगळ्यांचं नाव घेतलं, सगळं चालतंय, सगळं बरोबर आहे, आम्ही माध्यम आहे। फक्त आता सगळे लोक समोर बसलेले असतात, सगळ्यांना कळतं हे कोणामुळे चालतं। मी कोणाचं नाव घेत नाही, काही नाही, तुम्हाला कळालं तुम्ही टाळ्या वाजवा। आता हून वाजवल्या टाळ्या, ते अपूर्ण होतं, ती तो विषय अपूर्ण होता म्हणून टाळ्या वाजल्या नाही, बरोबर आहे। मगाशी भाऊ मी सांगितलं की हे जे सगळे आहेत माझे मोती आहेत, एका माळेत ओवलेले मोती आहेत, पण त्या माळेला जर मेरूमणी भक्कम नसेल ना तर ती माळ कधीही तुटून गळून पडू शकते मंडळी, लक्षात घ्या। माझ्या माऊलीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, काय बात आहे। आणि म्हणून मेरूमणी जसा महत्त्वाचा तसा गुरु देखील आयुष्यामध्ये महत्त्वाचा असतो, म्हणजे आपल्या आयुष्याला दिशा मिळत असते मंडळी। आणि ते 40 दिवस रोज सांगतात की या कलियुगामध्ये कर्मधर्म आहे, आपले कर्म चांगले करा, लक्षात घ्या। कर्म चांगले असले की बाकी सगळं आयुष्यात चांगलं घडत असतं मंडळी। चला जास्त वेळ घेणार नाही, की उद्याची जी होणारी सेवा आहे श्री छत्रपती संभाजीराजे युवा प्रतिष्ठान श्री दक्षिणमुखी मारुती मंदिर अयोध्यानगर पंचवटीनगरच्या पुढे, मागे जो राम मंदिरात कार्यक्रम झाला पंचवटीनगरचा, तिथून अगदी हाकेच्या अंतरावरती श्री दक्षिणमुखी मारुती मंदिर आहे, त्या ठिकाणी ही सेवा आहे। बिस्तबाग चौक पाईपलाईन रोड या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येनं सर्व भाविकांनी या सेवेला उपस्थित राहावं। आणि तसेच परवाची जी सेवा आहे मंडळी, श्री सागर बाळासाहेब भगत जगदंब डेव्हलपर्स अँड कॉन्ट्रॅक्टर तुळजा भवानी मंदिरासमोर बुऱ्हाणनगर, बुऱ्हाणनगरमध्ये जे आदिमातेचं मंदिर आहे त्या ठिकाणी हा सोहळा होणार आहे परवाचा। आणि 26 तारखेला कीर्ती कुमार कोठारी यांच्या घरी या सोहळ्याची सांगता होणार आहे। बुरुडगाव रोड या ठिकाणी ही सेवा आहे। हॅलो हॅलो, बरोबर आहे बरोबर आहे। उद्याच्या कार्यक्रमाचे आयोजक नितीन निंबाळकर आहेत, त्याच्यामुळे सर्वांनी जास्तीत जास्त उपस्थिती दर्शवावी। मी असं नाही आहे, माझ्या मागे बरेच माझे सगळे बंधू आहेत, त्यांच्याच श्रमाला हे फळ आलेलं आहे, पण मी आवर्जून आमंत्रित करेन सगळ्यांना की आपण उद्या देखील जास्तीत जास्त संख्येने यावं। धन्यवाद। शेवटचं आता नाही येत वेळ, आता जरी तुला आवाज सोडायला याला त्रास झाला तरी तो पण 7:30 वाजता येतो राव। होतो कधी कधी त्रास होतो आपल्याला, आमच्या अतुलसाठी आमचं सिस्टम ऑपरेटर, त्याच्याशिवाय तुमच्यापर्यंत आवाज पोहोचू शकत नाही आमचं। महत्त्वाचं आहे खरं तर काय असतं, मगाशीच भाऊंनी सांगितलं की समोर जे दिसतात, म्हणजे जसं एखादा पिक्चर ज्यावेळेस हिट येतो तर तो लोक फक्त हिरो हिरोईन ध्यानात ठेवतात, पण त्या पिक्चरला तयार करणारे जे सगळे मागचे मंडळी असतात कलाकार त्यांना कोणीच ओळखत नसतं मंडळी, आणि ती ही मंडळी आहे सगळे मागून पुढपर्यंत जे आहेत। मग त्यामध्ये अतुल देखील आला, तो बिचारा 7 वाजता नित्य नेमान येतो। ज्याप्रमाणे प्रत्येक माझ्या मुलामुलीनं
या कार्यात साथ दिली। वयाच्या 17व्या वर्षी हे कार्य सुरू झालं। आज 40 वर्ष झाले, 57 वर्ष वय माझा। आणि माझं लग्न वयाच्या 26व्या वर्षी दत्तप्रभूंच्या आदेशानं झालं। मी खरं सांगतो, तुम्हाला खोटं वाटेल, इथं बसली ती, मी सांगितलं 3 महिने मी तुझा नवरा, तुला पाहिजे तिथं मी तुझ्या बरोबर येईन। 3 महिन्यानंतर पहिल्या दिवशी तुझ्या हातात 2-व्हीलरची चावी दिली आणि तू तुझा संसार, मी आलो तर ठीक, नाही आलो तर तूच नवरा आणि तूच बायको। अगदी मुलं सिरियस झाली ना माझी, तरी मी 24 तास 36 तासानं हॉस्पिटलमध्ये गेलो। या सगळ्या मागची ना एकच भावना होती की ज्या दत्तांनी ज्या प्रभूंनी मला आदेश दिला लग्न करायचं, तर ती तेवढी समर्थ असेल म्हणून 3 महिन्यानंतर आजपर्यंत या सगळ्या कार्याला, नाहीतर बायका कशा असतात आपल्याला माहिती आहे, मात्र आजपर्यंत कुठेही कधीही कुठल्याही गोष्टीला मी कंटाळा केला ना, रात्री उठायला 2 वाजता फोन वाजला आणि मी जर कंटाळा केला तर ती मला सांगणार की नाही उठा तुम्ही, फोन घ्या बघा कोण इमर्जन्सी। म्हणजे अगदी आत्ताची गोष्ट सांगतो की 15 दिवसापूर्वीची गोष्ट असेल, उज्ज्वला जोशी म्हणून माझी बॅचमेट आहे, तिच्या मिस्टरांना खूप त्रास होत होता म्हणून त्यांचे फोन वाजायला लागले 2 वाजल्यापासून 2:15 तिने मला उठवलं, तुम्ही फोन घ्या। मी उचलला, बोले खूप त्रास होतोय बाबांना, तुम्ही येता का? कारण त्यांना दोन्ही मुली मुलगा नाही। जी व्यक्ती होती ती व्यक्ती PhD आहे, ॲग्रिकल्चरमध्ये आहे। आज जे आपण सीताफळ पाहतो ना, ते मोठमोठ्या डोळ्यांचे गोल्डन कलरचे, ती जात त्यांनी विकसित केली, अशा अनंत जाती त्यांनी विकसित केल्या, खूप मोठं व्यक्तिमत्व। मी म्हटलं ठीक आहे, तू डॉक्टरला बोलव वगैरे, मी खरं सांगतो खोटं नाही बोलत। ती म्हणे बघा तुम्ही जाऊन, ती एवढं फोन करते, 4 फोन मिस कॉल। म्हटलं बरं, आणि मग मी गेलो, ते शांत झाले होते, मला कल्पना होती की ते शांत होणार आहे म्हणून मी थोडंसं टाळत होतो, मात्र नाही जा। मी जे गेलो मी झोपलोच नाही, मी सकाळी 7 परत। ह्या सगळ्या सेवेला जेव्हा भगवंतानं मला संसार पाठीशी लावला, तर त्या संसाराची जबाबदारी मात्र पूर्णपणे त्यांनी तिच्यावर टाकली आणि आजही ती समर्थपणे पेलवते। आणि म्हणूनच हे 39 वर्ष कुठलाही असा पितृपक्ष असो, नवरात्री असो, विटाळ असो, सुतक असो, अगदी माझे वडील शांत झाले ना, 12व्या दिवशी दत्त जयंती होती। माझी आई शांत झाली, 11व्या दिवशी दत्त जयंती होती। हॅलो, तरीही सगळे सोहळे झाले, उत्सव झाले, माझे एक एक मुली, माझ्या मुलं यांनी ज्याप्रमाणे अगदी आपल्या सगळ्या सांसारिक गोष्टी बाजूला ठेवून प्रथम प्राधान्य, मग अगदी नितीनपासून तर अगदी बिजू शिरसाटपर्यंत, अगदी अन्नछत्रातले सगळे, तर अगदी म्हणजे एक किस्सा आवर्जून सांगावं असं वाटतो मला। वेळ घेतो हा नितीन, मला वाटतं 4 भजनं कमी झाली तर चालते, पण आज मला मोकळं होऊ दे। ज्याप्रमाणे बार्शीकर वहिनींनी सेवा केली भगवंताची, भगवंताप्रती, राकेश असेल, प्रकाश, नितीन, आमचे आंधळे मामा पवन, नवीन आलेले पवनचा लहान भाऊ चेतन, ही माझी मुलगी नेहा, सुमित वर्मा आमचा बंडू,
त्याला तर बंड्याच म्हणतो मी. तू काय सरपंच, मग तो पंचायत समितीचा सदस्य, पण तो माझ्यासाठी आजही बंड्या आणि पहिलेही बंड्या होता. काय अनुमय किंवा अजूनही ज्यांची नावं मी घेऊ शकलो नाही, मात्र असे अनंत आहेत. काही किस्से ना अत्यंत, तुम्ही खरंच ऐका. राकेश कुमार माझ्याकडे जवळपास 29 वर्षापासून आहे. 26 वर्ष तर निश्चित झाले त्याला. मला सगळं कळत होतं. एक वेळ अशी होती की प्रसाद जो काही किराणा खर्च आहे तो खर्च काय, तो स्वतःचा खर्च चालू शकत नव्हता. मात्र त्याने मला कधीही सांगितलं नाही की मालक मालिक पैसे चाहिए. 6 वर्ष त्यांनी तो किराणा भरला कर्ज काढून. हे सगळं मला कळत होतं, हे सगळं मला कळत होतं, तरी मी काही बोललो नाही. मात्र त्या 6 वर्षापोटी जे काही भविष्यात त्याच्याबरोबर झालं हा त्याचा अनुभव आहे, अनुभूती आहे. बरोबर आहे की टीना? असंच दुसरं उदाहरण आहे सुराणाचं. 9व्या महिन्याची गर्भवती आणि गुरुवारचे कपडे, गुरुवारचा जो माझा ड्रेस आहे तो ड्रेस स्वतः धुवायचा 8 तास आणि सासू शिव्या घालतंय, तरी सेवा सोडली नाही. आमच्या दीदी आहेत गुप्ता, त्यांचा इथं सेवेला आले राकेशबरोबर, नंतर त्यांचा ॲक्सिडेंट झाला. त्या ॲक्सिडेंटमध्ये जी काय अनुभूती आली त्या अनुभूतीनंतर आता त्यांचं वय मला वाटतं 60 असेल. किती दीदी? 58 रहे का ना? 59. अंगात 103 ताप आणि ते भांडे धुत होते किचनमध्ये. बरं मी सांगून थकतोय की अरे तुम्ही बस, त्यांच्या ॲक्सिडेंटनंतर त्यांच्या शरीराला चेहऱ्यावर 16 फ्रॅक्चर आहे. त्यांच्या मांडीमध्ये, त्यांच्या दुसऱ्या हातामध्ये, खांद्यामध्ये, सगळीकडे रॉड स्क्रू सगळं काही आहे. आणि 2 पायांवर बसून ते अन्नछत्र म्हणजे त्यांचं जीव की प्राण आहे. ते राकेश, दीदी, टीना, त्यांना 10-10 सांगायचो मी अरे बस बस. शेवटी मला वैतागून मी त्यांची सेवा काढून घेतली आणि त्यांना चौकशी कक्षावर बसवलं. ही जी घडणारी क्रिया आहे ना, ही थोडी ॲबनॉर्मल आहे. कारण आपण इतर संप्रदायामध्ये जर पाहिलं तर तिथे नाव नोंदणी आहे, तिथे सगळं काही आहे. या इथे कुठलीही नाव नोंदणी नाही, इथे कुठेही काहीच नाही, काहीच नाही. तरीही स्वतःहून सेवेला प्रवृत्त होतात म्हणजे कुठेतरी त्यांना त्या भगवंताची प्रचिती. अशी अनंत उदाहरणं या इथं असलेल्या सेवेकऱ्यांचे मी प्रातिनिधिक स्वरूपात 3-4 लोकांची नावं घेतली. आणि हे सगळं जसं या सगळ्यांच्या अंतकरणापासून असलेल्या सेवेमुळे घडतं, तसंच संसाररूपी त्या माझ्या दुसऱ्या आयुष्यामध्ये या माझ्या पत्नीमुळे मी इथपर्यंत येऊ शकलो. तिचा सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. तिने कधीही कुठल्याही गोष्टीला कधीही, मी कधी 2-2 दिवस मी खूप मुडी, मी शिव्या घालतो, मी खरंच शिव्या घालतो, मी काय तुमच्याहून वेगळा नाही, तुमच्यापेक्षा पण खालच्या पातळीचा, मी बिघडलो तर अगदी माधुरचोत बहीणचोत अशा पद्धतीने बोलतो. मात्र हे तिलाच बोलतो असं नाही तर सगळ्यांनाच बोलतो.
मग तिथं राकेश असेल, दिदी असेल, टीना असेल, ती कल्पना असेल, कीर्ती असेल, भारती असेल, पवन असेल, मामा असेल, बिघडलो तर मग अगदी आई बहिणीवर बोलतो. पण हे सगळं बोलताना माझा स्वार्थ शून्य. मी कुठेही जात नाही, मी बाहेर पाणी पित नाही, मी कुणाचा रुपाय घेत नाही, मी कुठल्याही माझ्या शिष्याच्या व्यवहारात व्यवसायात गेलो आणि काही खाल्लं काही घेतलं तर मी पूर्ण पैसे देतो किंबहुना जास्त देतो. अहंकार अभिमानानं म्हणत नाही, कारण घडवणं हे कर्म आहे. माणसाला माणसासारखं जगायला कसं गरजेचं आहे आणि ते तत्व शिकवणं आणि त्या तत्वांवर चालवणं हेच या स्थानाचं वैशिष्ट्य आहे. चला तर अधिक वेळ घेत नाही, खरंच नाही घेत, आता आपण पुढच्या भजन संध्येला सुरुवात करू. आला रे आला, आला रे आला, हे बाळा तुझ्या पायात वाळा, पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा, पुष्पहारांच्या घातल्यात माळा, ताशांचा आवाज ताशांचा आवाज झाला रे गणपती माझा नाचत आला, ताशांचा आवाज झाला रे गणपती माझा नाचत आला. आवाज
लावून ज्योती ओवाळू वरती आनंदाला आज आली वरती हे पवन करीतोय नाही बोल बाला रे गणपती माझा नाचत आला भाषांचा आवाज तरतर झाला रे गणपती माझा नाचत आला भाषांचा आवाज तरतर झाला रे गणपती माझा नाचत आला पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा पुष्पहारांच्या घातलत माळा भाषांचा आवाज आवाज झाला रे गणपती माझा नाचत आला भाषांचा आवाज झाला रे गणपती माझा नाचत आला भाषांचा आवाज झाला रे गणपती माझा नाचत आला आवाज झाला रे गणपती माझा आमच्या पप्पाने गणपती आणला आमच्या बाप्पाने गणपती आणला आमच्या बाप्पाने गणपती आणला शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती कुकुम कुकुम बघतोय चांगला आमच्या बाप्पाने गणपती आणला आमच्या बाप्पाने गणपती आणला आमचे बाप्पाने गणपती आणला शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती हुकुम हुकुम बघतोय चांगला आमचे बाप्पाने गणपती आणला आमचे बाप्पाने गणपती आणला गळ्यात मोठा साप गणपती बाप्पा मंगल मूर्ती बोलिए बजरंग बली महाराज की जय बोलिए सियावर रामचंद्र की जय तो मनाइए भाई सच्चे दरबार में आज यहाँ पर बैठे हैं तो जय तो मनानी होगी दोनों हाथ खड़े करते हुए बोलिए सियापति रामचंद्र की पवन पुत्र हनुमान की ओ जय 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 बजरंग बली जय 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 बजरंग बली ओ जय 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 बजरंग बली जय 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 बजरंग बली जो भी दिल से पुकारे तुझको अरे जो भी दिल से पुकारे तुझको उसकी विपदा पल में टली जय 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 बजरंग बली
जो भी दिल से पुकारे तुझको, जो भी दिल से पुकारे तुझको, उसकी विपदा पल में टली। जय 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 बजरंग बली, जय 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 बजरंग बली, हो जय 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 बजरंग बली। हाथ खोलिए सच्चे दिल से। देखिए जब लक्ष्मण जी बेहोश हुए तो श्री रामचंद्र जी ने बूटी लाने के लिए किसे भेजा? हनुमान जी को भेजा। और हनुमान जी संजीवन बूटी नहीं मिली तो वो क्या उठा कर लाए? पर्वत उठा कर लाए। लक्ष्मण के तुम प्रहण बचाए, पर्वत हथेली पर ले आए, लक्ष्मण के तुम प्राण बचाए, पर्वत हथेली पर ले आए, संजीवनी बूटी दी लक्ष्मण को, संजीवन बूटी दी लक्ष्मण को, खिल उठी जीवन की कली। जय 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 बजरंग बली, जय 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 बजरंग बली, जय 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 बजरंग बली। अतुल रावण सीता मां को हर के लेके गए थे तब श्री राम जी ने संदेशा किसके हाथों भिजवाया था? हनुमान जी महाराज जी के हाथों भिजवाया था। हनुमान जी संदेशा लेकर सीता मां के पास पहुंचे। सीता मां घबरा गई और बोली कि कौन हो तुम? तो हनुमान जी बोले मैं रामदूत हूं। सीता मां ये कहती है ना तू रामदूत नहीं हो सकता, अगर तू रामदूत है तो जरूर कोई निशानी मेरे श्री राम जी ने भेजी होगी। तो हनुमान जी कहते कि हां ये देखिए निशानी। और हनुमान जी ने श्री रामचंद्र जी ने दी हुई अंगूठी सीता मां को बताई। ये बात इतिहास की है भाई और ये सत्य है। दोनों हाथ खड़े करते हुए राम जी ने संदेशा भिजवाया, सीता माँ को यकीन न है, और राम जी ने संदेशा भिजवाया, सीता माँ को यकीन न है। तब हनुमान ने राम अंगूठी, तब हनुमान ने नाम अंगूठी, सीता माँ की रख दे तली। जय 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 बजरंग बली, जय 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 जय
हनुमान जी महाराज लंका पहुंच गए और अपना काम करने लगे। तब रावण जी घबरा गए और बोले कि कौन आया है ये वानर, जाइए इस वानर को शीघ्र बंदी बनाकर मेरे दरबार में लेके आइए। तो लंकेश जी के दरबार में हनुमान जी को पेश कर दिया गया। सारी बातें होने के बाद रावण जी बोला कि यह हनुमान ऐसा नहीं मानने वाला, ऐसा करो हनुमान जी की पूछ में आग लगा दो। और हनुमान जी की पूछ में आग लगा दी। साक्षात रुद्रावतारी जी ने कहा जाता है उनके पूछ में भी आग लगा दी तो क्या होने वाला है, कुछ नहीं होने वाला। सेना ने पूछ में आग लगाई, तब सोने की लंका जलाई, सेना ने पूछ में आग लगाई, तब सोने की लंका जलाई, देखते देखते ही पल भर में, देखते देखते ही पल भर में सब सोने की लंका जली। जय 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 बजरंग बली, जय 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 बजरंग बली। और जो भी दिल से पुकारे तुझको, जो भी दिल से पुकारे तुझको, उसकी विपदा पल में टली। दोनों हाथ खड़े करते हुए सच्चे दिल से 1 2 3 4 मेरे साथ गाइए, जय 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 बजरंग बली। बोलो ऐसे ही जय नहीं होती अपनी जिंदगी में, भगवान की जय दिल से मनानी पड़ती है तो अपने जिंदगी में जय होती है भाई। एक बार फिर से दोनों हाथ खड़े करते हुए 1 2 3 4 जय 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 बजरंग बली, ओ जय 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 बजरंग बली। ओ जो भी दिल से पुकारे तुझको, जो भी दिल से पुकारे तुझको, उसकी विपदा पल में टली। जय 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 बजरंग बली, जय 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 बजरंग बली, जय 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 बजरंग बली, जय 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 बजरंग बली, हो जय 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 बजरंग बली, जय 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 बजरंग बली, हो जय 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 बजरंग बली। बोलिए पवन पुत्र हनुमान की, सियावर रामचंद्र की, जय श्री राम। सियावर रामचंद्र की, पवन सुत हनुमान की। जब राम रावण का युद्ध चालू था, ज्यादा समय नहीं लेता हूं फटाफट, बाकी के भी लोग हैं सर बाकी अभी तक। लक्ष्मण जी को जब शक्ति लगी, सुसेन वैद्य ने कहा कि संजीवन बूटी एक एकमात्र ऐसा उपाय है जो उनके प्राण बचा सकता है, और वो द्रोणागिरी पर्वत पर मिलेगी। लेकिन वो बूटी सूरज उगने के पहले आनी चाहिए, उनके मुख में जानी चाहिए, तो ही वो बच सकते हैं, वरना उनका बचना मुश्किल है। और इस काम का बीड़ा हनुमान जी ने उठाया। हनुमान जी निकल तो पड़े, लेकिन रास्ते में क्या क्या मुश्किलें आई वो इस भजन में है। यू राम कह रहे थे कहीं वक्त टल न जाए, कहीं वक्त टल न जाए, कहीं वक्त टल न जाए,
बजरंग के आते आते सूरज निकल न जाए, सूरज निकल न जाए। हो यू राम कह रहे थे कहीं कहीं वक्त टल न जाए, सूरज निकल न जाए, सूरज निकल न जाए, सूरज निकल न जाए। हनुमान जी निकल पड़े, जय श्री राम। रास्ते में कंदली वन लगा, जा उनकी माता अंजना तपश्चर्या कर रही थी, माँ को प्रणाम करके निकल रहे थे। तो माँ, अब माँ है, उन्होंने कहा बैठो कुछ खाओ फिर निकलो। हनुमान जी कहते हैं नहीं, मेरे पास वक्त कम है, जाने दो मैया मुझको, मुझको जाने दो मैया मुझको, मुझको माँ अंजनी न रोको, अंजनी न रोको। मेरे राम के भाई का, मेरे राम के भाई का कहीं दम निकल न जाए, कहीं दम निकल न जाए। यू राम कह रहे थे कहीं वक्त टल न जाए, बजरंग के आते आते सूरज निकल न जाए, सूरज निकल न जाए। वहां से तो वो निकल पड़े, इसकी खबर दशकंदर को पड़ी, रावण को, कि हनुमान जी बूटी लाने जा रहे हैं। अब चाल तो चलने वाली थी, क्योंकि उस बूटी से लक्ष्मण के प्राण बचने वाले थे। चल तो दिए है बजरंग बजरंग, चल तो दिए है बजरंग बजरंग, संजीवन लाने को, संजीवन लाने को, संजीवन लाने को। कहीं रास्ते में दुश्मन, कहीं रास्ते में दुश्मन, कोई चाल चल न जाए, कोई चाल चल न जाए। यू राम कह रहे थे कहीं वक्त टल न जाए, कहीं वक्त टल न जाए, कहीं वक्त टल न जाए। बजरंग के आते आते सूरज निकल न जाए, कहीं रास्ते में दुश्मन कोई चाल चल न जाए। शॉर्टकट में बोल रहा हूं स्टोरी, वक्त कम है। उस बूटी की पहचान थी कि वो रात में चमकती है। हाँ, तो रावण ने अपनी मायावी शक्ति से उस पर्वत के हर बूटी को चमका दिया। ये चाल थी रावण की, लेकिन वक्त नहीं था इन सब चीजों को वो परखने के लिए। तो हनुमान जी ने क्या किया, उठा लिया है पर्वत पर्वत, यूं सोचते हैं मन में, यूं सोचते हैं मन में, यूं सोचते हैं मन में, कहीं रास्ते में आकर, पर्वत फिसल न जाए, यू राम कह रहे थे कहीं वक्त टल न जाए, कहीं वक्त टल न जाए, कहीं वक्त टल न जाए। बजरंग के आते आते सूरज निकल न जाए, सूरज निकल न जाए। हनुमान जी जब पर्वत लेके जा रहे थे तो वो
अयोध्या के ऊपर से गुजर रहे थे। भरत ने देखा ये कौन जा रहा है, उसे समझ नहीं आया, वो हनुमान जी को पहचानते नहीं थे। तो उन्होंने बाण खींच के उनके घोटे पे दे मारा, जिससे उनके मुंह से निकला सबसे पहला शब्द हे राम। राम नाम का शब्द सुना, वो नीचे लैंड हो गए। नीचे आने के बाद उन्होंने पूछा क्या हुआ, तो बोले ऐसा ऐसा राम रावण का युद्ध चालू है और लक्ष्मण जी को शक्ति बाण लगा है और मेरा पहुंचना बहुत जरूरी है, ये तूने क्या कर दिया, मुझे बाण मार दिया, मुझे तो जाना है। कर तो दिया है जख्मी जख्मी, तो दिया है जख्मी जख्मी, सोचा न भरत तूने, मेरे पहुंचने से पहले कहीं रात ढल न जाए, यूं राम कह रहे थे कहीं बात टल न जाए, कहीं बात टल न जाए, कहीं बात टल न जाए। बजरंग के आते आते सूरज निकल न जाए, अब बाण तो मार दिया, जख्मी तो हो गए। अब वो जो वक्त जा रहा है, भरत जी ने क्या किया, उनके बाण का विमान बनाया, उस पे हनुमान जी को बिठाया और वो बाण लंका की तरफ छोड़ दिया ताकि वो लंका लैंड हो सके। वो तो निकल गए, लेकिन यह भरत जी सोच रहे हैं कि वो प्लेन को ब्रेक नहीं है ना, सही बात है भाई, लंका से आगे निकल गए तो फिर क्या किया भाई, हो गए लैंड। अच्छा, हाँ, टाइमिंग में हो गए, लेकिन ये तो सोचना जरूरी है उनको, क्योंकि ब्रेक नहीं था, जख्मी भी थे। फिर बाण पे बिठा के बिठा के, फिर बाण पे बिठा के बिठा के, बोले यू भरत ज्ञानी, बोले यू भरत ज्ञानी, बोले यू भरत ज्ञानी, बजरंग कहीं लंका से, बजरंग कहीं लंका से, आगे निकल न जाए, आगे निकल न जाए, यू राम कह रहे थे कहीं बात टल न जाए, कहीं बात टल न जाए, कहीं बात टल न जाए, बजरंग के आते आते सूरज निकल न जाए, सूरज निकल न जाए। इधर ये सब हो रहा था, उधर राम जी परेशान थे, रात जलती जा रही थी, लेकिन तभी अंगद उठ के बोले, अंगद यू उठ के बोले जी बोले, अंगद यू उठ के बोले जी बोले, देखो वो आ रहा है, देखो श्री राम जी, देखो हनुमान जी आ रहे हैं। अंगद यू उठ के बोले जी बोले, अंगद यू उठ के देखो प्रभु जी देखो, देखो प्रभु जी देखो, पर्वत उठा के लाए, पर्वत उठा के लाए, यू राम कह रहे थे कहीं बात टल न जाए, कहीं बात टल न जाए, कहीं बात टल न जाए, बजरंग के आते आते सूरज निकल न जाए, सूरज निकल न जाए। हनुमान जी पर्वत लेके आए, सुषेण वैद्य ने उसमें से संजीवनी निकाली, लक्ष्मण जी को दी, लक्ष्मण जी की मूर्छा हट गई,
और फिर हनुमान जी बोले, रावण से जाके कह दो कह दो, 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 लक्ष्मण हुए जिंदा, लक्ष्मण हुए सोने की तेरी लंका, सोने की तेरी लंका, माटी में मिल न जाए, माटी में मिल न जाए, यूं राम कह रहे थे कहीं बात टल न जाए, कहीं बात टल न जाए, कहीं बात टल न जाए, बजरंग के आते आते सूरज निकल न जाए, सूरज निकल न जाए, सूरज निकल न जाए, बजरंग के आते आते। बोल सियावर रामचंद्र की, चंद्र की, पवन सुत हनुमान की, की। तर आमचे मार्गदर्शक पवन, मी रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत त्यांच्या दुकानात बसायचो आणि आम्ही गेलो की त्यांना आनंद व्हायचा, टेबल वाजवायचे ना आम्हाला, बोले नया भेट भेटाय सुनाता तुमको, फार हौशी माणूस आज आपल्यात नाही, पण जसं म्हणतात ना की मरावे पण कीर्तिरूपी उरावे, आजही त्यांचं नाव निघतं बघा, अशी भजनं घेतली ना की हे भजन ते सदैव आम्हाला ऐकवायचे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या माऊली। जीवनात असं काहीतरी कार्य केलं की मेल्यानंतर आठवण निघली पाहिजे। ओम नमो भगवते शंकर सद्गुरु राया, 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 भक्त दीन मी दीनानाथ तुम्ही शंकर गुरु राया, कृपा हस्त मस्तक ठेवा गुरु नमितो तव पाया, कृपा हस्त मस्तक ठेवा गुरु नमितो तव पाया, काशी रामेश्वर ही सारी तीर्थे तव चरणाची, तीर्थ यात्रा हवी कशाला द्या आश्रय पायासी, रामेश्वर ही सारी तीर्थे तव चरणासी, तीर्थ यात्रा हवी कशाला त्या आश्रय पायासी, हे पद कमलाची सेवा विरत घडू दे गुरु राया, तुझाच चरणी सद्गुरु राया जिजू दे माझी काया, पद कमलाची सेवा विरत घडू दे गुरु राया, तुझा भक्त दीन मीनानाथ तुम्ही शंकर गुरु राया, कृपा हस्त मस्तक देवा गुरु नमितो तव पाया, कृपा हस्त मस्तक देवा गुरु नमितो तव पाया, सदा सर्वदा लागो द्यास मनाला, भक्त आपुला होण्याचे गुरु द्यावे भाग्य माला, उपासनेचा सदा सर्वदा लागो द्यास मनाला, भक्त आपुला होण्याचे गुरु द्यावे भाग्य माला, अरे आप्त मला जे माझे गमले ते तर स्वार्थी सारे,
माया जाला तुनी दयांजा तू तो प्रभु सोड विरे अपन मला दे माते गमले दे तर स्वार्थी सारे माया जाला तुनी दयांजा तू तो प्रभु सोड विरे भक्त दीन मीनी नानात तुम्ही शंकर गुरु राया कृपा हस्त मस्तक देवा गुरु नमितो तव पाया कृपा हस्त मस्तक देवा गुरु नमितो तव पाया प्रार्थना तुला रे करी माझ्यावरी करुणा भक्तिस शक्ती द्या गुरुदेवा करितो मी याचना दया गणा प्रार्थना तुला रे करी माझ्यावरी करुणा हो एकच वर शंकर गुरु राया यादा साला द्यावा तुझ्याच चरणी सद्गुरु राया निचल भाव राहावा एकच वर शंकर गुरु राया यादा साला भक्त दीन मीनी नानात तुम्ही शंकर गुरु राया कृपा हस्त मस्तक देवा गुरु नमितो तव पाया कृपा हस्त मस्तक देवा गुरु नमितो तव पाया साक्षात्कार गढ़ावा यत ते यत लोला साक्षात्कार गढ़ावा भक्त दीन मी दीना नात तुम्ही शंकर गुरु राया कृपा हस्त मस्तक देवा गुरु नमितो तव पाया कृपा हस्त मस्तक देवा गुरु नमितो तव पाया ओम नमो भगवते शंकर सद्गुरु राया 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 हे अवलिया अवलिया शंकर बाबा अवलिया शंकर बाबा अवलिया हो शंकर बाबा अवलिया शंकर बाबा अवलिया हो शंकर बाबा अवलिया हे अवलिया अवलिया स्वामी समर्था अवलिया अवलिया स्वामी समर्था अवलिया हो साई नाथ अवलिया स्वामी समर्था अवलिया हो साई नाथ अवलिया 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 गजानन महाराज अवलिया गजानन महाराज अवलिया हो श्रीपाद वल्लभ अवलिया गजानन महाराज अवलिया हो श्रीपाद वल्लभ अवलिया हे अवलिया अवलिया नर्त्य सरस्वती अवलिया 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 नर्त्य सरस्वती अवलिया
श्री सरस्वती अवली आहो दत्त दिगंबर अवलिया 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 सुपड़िया बाबा अवलिया सुपड़िया बाबा अवलिया हो दिव्या बाबा अवलिया 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 जॉन साहेब अवलिया जॉन साहेब अवलिया हो तो वो बाबा अवलिया 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 नूर मोहम्मद अवलिया नूर मोहम्मद अवलिया हो रही बाबा अवलिया 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 अंताबुर्जा अवलिया कवड़ी चावलिया अवलिया अवलिया स्वयं सिद्धनाथ अवलिया स्वयं सिद्धनाथ अवलिया मज शंकर बाबा अवलिया स्वयं सिद्धनाथ अवलिया हो शंकर बाबा अवलिया अवलिया शंकर बाबा अवलिया शंकर बाबा अवलिया हो शंकर बाबा अवलिया शंकर बाबा अवलिया हो शंकर बाबा अवलिया शंकर बाबा अवलिया अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजा तन्मय पारखे स्वतः हातानं चित्र रेखाटत असतो तो मी फेसबुकवर कायम पाहत असतो त्याचे वडील त्याचे चित्र टाकत असतात आणि इतकं सुंदर म्हणजे खरंच विश्वास बसणारे डोळ्यावरती इतकं सुंदर चित्र तो पेन्सिलने रेखाटतो म्हणतो एकदा जोरदार टाळ्या उद्या त्याच्या आयुष्यामध्ये पुढे चालून आपल्या आशीर्वादानं आणखी या क्षेत्रात त्यांनी प्रगती करावी अशी सद्गुरु शंकर महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि त्याला शुभेच्छा देतो त्यासाठी तन्मय नाही कळला अंत we
वेदा नाही नाही कळला वेदा नाही नाही कळला पार याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा ईश्वर ससा प्रगटला ससा विठेवर उभय ठेविले हात कटीवर उभय ठेविले हात कटीवर पुतळा चैतन्याचा उभे ठाकले भीमे काठी परब्रह्म हे भक्ता साठी उभे ठाकले भीमे काठी कानडा राजा पंढरीचा
कळला अंत पार याचा कानडा राधा पंढरीचा कानडा कानडा राधा पंढरीचा कानडा कानडा राधा पंढरीचा 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 रघुमाई जय जय विठोबा रघुमाई विठोबा 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 रघुमाई पांडुरंग भगवंताची कृपा आहे कारण इतकं मोठं व्यक्तिमत्व जे आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेलं भारताचं प्रतिनिधित्व करणारं या स्थानावर आपल्या सर्वांसाठी आपली कला आणि आपले सूर ताल लय आपल्या सर्वांसाठी सादर केले मी अंतकरणपूर्वक त्यांच्या चरणांवर नतमस्तक होऊन त्यांना खरोखर शुभेच्छा व्यक्त करतो की भविष्यात याहूनही पुढच्या स्थानावर आपण पोहोचावं हीच भगवंताचरणी प्रार्थना करतो सद्गुरु श्री शंकर बाबा महाराज की जय ओ बाबा भोला है मेरा रखवाला है पालने वाला है ओ बाबा ओ बाबा भोला है मेरा रखवाला है पालने वाला है ओ बाबा ओ बाबा ओ बाबा ये जो दुनिया है तूने बनाई है तू ही संभाले है ओ बाबा ओ बाबा ओ बाबा
से दिया तूने मुझको सहारा, जब से दिया तूने मुझको सहारा। मेरे लिए है बाबा तेरा, मेरे लिए है बाबा तेरा, भोले का वो दौरा, मेरे दुखों की मेरे खुशियों की तूने लाज रखी। ओ बाबा, ओ बाबा, ओ बाबा, ओ बाबा, ओ बाबा भोला है मेरा, रखवाला है, पालने वाला है। ओ बाबा, ओ बाबा, ओ बाबा, ओ बाबा, मोह है कोई अब तो नहीं मुझको मोह है कोई। जो भी पुकारे उसका सारा, जो भी पुकारे उसका सारा, बाबा तू तो होई। मैंने ठाना है तेरा ही होना है, दर्श भी पाना है। ओ बाबा, ओ बाबा, ओ बाबा, ओ बाबा भोला है मेरा, रखवाला है, पालने वाला है। ओ बाबा, ओ बाबा, ओ बाबा, ओ बाबा, जाता नहीं है कोई खाली, जाता नहीं है कोई खाली, सबकी विपदा टाली। ओ शिव अवतारी है, भोला भंडारी है, लीला न्यारी है। ओ बाबा, ओ बाबा, ओ बाबा, ओ बाबा, ओ बाबा भोला है मेरा, रखवाला है, पालने वाला है। ओ बाबा, ओ बाबा, ओ बाबा, ओ बाबा, ओ ये जो दुनिया है तूने बनाई है, तू ही संभाले है। ओ बाबा, ओ बाबा, ओ बाबा, ओ बाबा, ओ बाबा, ओ बाबा, ओ बाबा। सद्गुरु श्री शंकर बाबा महाराज की जय। इस जहां के बादशाह अर्जी आपको सुनाई है, बड़े ही नाज से और अंदाज से आवाज लगाई है। धनकौड़ी वाले शंकर बाबा, हो धनकौड़ी वाले शंकर बाबा, अंतापुर के शंकर बाबा, रखना लाज हमारी हो शंकर बाबा, रखना लाज हमारी हो शंकर बाबा, रखना लाज हमारी हो शंकर बाबा, रखना लाज हमारी। धनकौड़ी वाले शंकर बाबा, हो धनकौड़ी वाले शंकर बाबा, अंतापुर के शंकर बाबा, रख
रखना लाज हमारी, हो शंकर बाबा रखना लाज हमारी, हो शंकर बाबा रखना लाज हमारी, हो शंकर बाबा रखना लाज हमारी। ओ बाबा बाप जी, बाप जी तूने सबकी बिगड़ी बनाई, तूने सबकी बिगड़ी बनाई, मेरे लिए क्यों देर लगाई, मेरे लिए क्यों देर लगाई, पान्या सेठ की जहद तिराई, पान्या सेठ की जहद तिराई, मेरी नैया क्यों बिसराई, मेरी नैया क्यों बिसराई, पर लगा तो मेरी नैया हो, पर लगा तो मेरी नैया, आयो शरण तुम्हारी, हो शंकर बाबा रखना लाज हमारी, हो शंकर बाबा रखना लाज हमारी, हो शंकर बाबा रखना लाज हमारी। जय हो बाबा। हो बाबा आ तो की तू बिगड़ी बना दे, सोई हुई तक दीर जगा दे, सोई हुई तक दीर जगा दे, गम में डूबी जिंदगी सारी, गम में डूबी जिंदगी सारी, मेरी नैया बहुत पुरानी, मेरी नैया बहुत पुरानी, ला जाएगी तेरे दर से, ओ ला जाएगी तेरे दर से, हंसेगी दुनिया सारी, हो शंकर बाबा रखना लाज हमारी, हो शंकर बाबा रखना लाज हमारी, हो शंकर बाबा रखना लाज हमारी। बाबा कहते हैं तू करता वही है जो तू चाहता है, तू करता वही है जो तू चाहता है, पर होता वही है जो मैं चाहता हूं, इसलिए तू वही कर जो मैं चाहता हूं, फिर देखना वही होगा जो तू चाहता है। दर की खाकर ठोकर, दर पे दर की खाकर ठोकर, आ पहुंचा हूं तेरे दर पर, आ पहुंचा हूं तेरे दर पर, रहमत करना बाबा हम पर, रहमत करना बाबा हम पर, झोली पसारी तेरे दर पर, झोली पसारी तेरे दर पर, आके खोलो कुछ तो बोलो, हो आके खोलो कुछ तो बोलो, क्या है मर्जी तुम्हारी, हो शंकर बाबा रखना लाज हमारी, हो शंकर बाबा रखना लाज हमारी, हो शंकर बाबा रखना लाज हमारी। धनगौड़ी वाले शंकर बाबा, हो
रंगोली वाले शंकर बाबा अंतापुर के शंकर बाबा रखना लाज हमारी ओ 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 शंकर बाबा रखना लाज हमारी। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री शंकर बाबा महाराज। जय श्री महाकाल। जय श्री महाकाल। जय श्री महाकाल। कर दो बेड़ा पार मेरे उज्जैन के महाकाल। कर दो बेड़ा
तिहारे आए स्वामी, शरण तिहारे आए स्वामी। थोड़ी भीख मिले भिक्षा में ये मंडल भजे है स्वामी, ये मंडल भजे है स्वामी, ये मंडल भजे है स्वामी। कर दो बेड़ा पार मेरे उज्जैन के महाकाल, कर दो बेड़ा पार मेरे उज्जैन के महाकाल, कर दो बेड़ा पार मेरे उज्जैन के महाकाल, मेरे उज्जैन के महाकाल, मेरे उज्जैन के महाकाल, मेरे उज्जैन के महाकाल, मेरे उज्जैन के महाकाल। कर दो बेड़ा पार मेरे उज्जैन के महाकाल, 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 कर दो बेड़ा पार मेरे उज्जैन के महाकाल। मुझको तो बस राम राज्य ही चाहिए, 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 मुझको तो बस राम राज्य ही चाहिए। मेरे राम जी की हो, मेरे राम जी की अलबेली सरकार होना चाहिए, राम जी की अलबेली सरकार होना चाहिए, मेरे राम जी की अलबेली सरकार होना चाहिए, राम राम सिया राम, राम राम सिया राम, राम राम सिया राम, राम राम सिया सीता की तरह हर नारी होना चाहिए, सीता की तरह हर नारी होना चाहिए, भाई लक्ष्मण की तरह आज्ञाकारी होना चाहिए, हनुमान जैसा राम भक्त होना चाहिए, हनुमान जैसा राम भक्त होना चाहिए। मेरे राम जी की हो, मेरे राम जी की अलबेली सरकार होना चाहिए, 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 राम राम सिया राम, राम राम सिया राम, सनातन का तो बस एक ही है सपना, 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 राम नाम जपना और भारत देश अपना, राम नाम जपना और भारत देश अपना, राम राम सिया राम, राम राम सिया राम,
हर घर भगवा ध्वज होना चाहिए, सबके मस्तक पर चंदन तिलक होना चाहिए, सब की जुबां पे राम नाम होना चाहिए, सब की जुबां पे राम नाम होना चाहिए, मेरे राम जी की, मेरे राम जी की अलबेली सरकार होना चाहिए, मेरे राम जी की अलबेली सरकार होना चाहिए, राम राम सिया राम, 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 राम राम सिया राम। बोल सियावर रामचंद्र की, पवन सुत हनुमान की जय, श्री राम राम। जो बोएगा वही पाएगा, जो बोएगा वही पाएगा, तेरा किया आगे आएगा, तेरा किया आगे आएगा, सुख दुख है क्या फल कर्मों का, जैसी करनी वैसी भरनी, जैसी करनी वैसी भरनी, जैसी करनी वैसी भरनी, जैसी करनी वैसी भरनी, जो बोएगा वही पाएगा, जो बोएगा वही पाएगा। माता पिता के तन में
हर देव समाए। तू इनका दिल खुश रखे तो ईश्वर खुश हो जाए, भगवान तुझको मिल जाएगा, तेरा किया आएगा। सुख दुख है क्या फल कर्मों का, जैसी करनी सज धज के बाबा और मंद मंद मुस्काए, बैठे सच धज के बाबा और मंद मंद मुस्काए, बैठे सच धज के बाबा और मंद मंद मुस्काए, बैठे सच धज के बाबा और मंद मंद मुस्काए, बैठे सच धज के बाबा और मंद मंद मुस्काए। आओ नजर उतारे बाबा की, आओ नजर उतारे बाबा की, आओ नजर उतारे बाबा की, आओ नजर उतारे बाबा की। भक्तों की नजर ना लग जाए, बैठे सच धज के बाबा और मंद मंद मुस्काए, बैठे सच धज के बाबा और मंद मंद मुस्काए। कोई काजल डीबी ले आओ, कोई काजल डीबी ले आओ, बाबा को टीका लगा जाओ, बाबा को टीका लगा जाओ। कोई काजल डीबी ले आओ, बाबा को टीका लगा जाओ, ऐसे सुंदर सुंदर मुखड़े को, ऐसे सुंदर सुंदर मुखड़े को, शीशे की नजर ना लग जाए, बैठ सच धज के बाबा और मंद मंद मुस्काए, बैठ सच धज के बाबा और मंद मंद मुस्काए। बाबा का मुखड़ा भोला है, बाबा कपनी में चंदा लिपटा है, कपनी में चंदा लिपटा है, ऐसे प्यारे प्यारे मुखड़े को, ऐसे प्यारे प्यारे मुखड़े को, चंदा की नजर ना लग जाए, बैठ सज धज के बाबा और मंद मंद मुस्काए, बैठ सज धज के बाबा और मंद के पग जप रखते हैं, गिन गिन के पग जप रखते हैं, पैरों में घुंघरू बजते हैं, पैरों में घुंघरू बजते हैं, गिन गिन के पग जप रखते हैं, पैरों में घुंघरू बजते हैं, तेरे सुंदर सुंदर पैरों को, तेरे सुंदर सुंदर पैरों को, घुंघरू की नजर ना लग जाए, बैठ सज धज के बाबा और मंद मंद मुस्काए, बैठ सज धज
भक्तों की नजर ना लग जाए, बैठ सज धज के बाबा और मंद मंद मुस्काए, बैठ सज धज के बाबा और मंद मंद मुस्काए, बैठ सज धज के बाबा और मंद मंद मुस्काए। सद्गुरु श्री शंकर बाबा महाराज की जय। ममता से जो गहरा हो ऐसा तो सागर कोई नहीं, मेरी माँ के बराबर कोई नहीं, मेरी माँ के बराबर कोई नहीं। जैसे धारा और नदियाँ, जैसे फूल और बगिया, मेरे इतना ज्यादा पास है तू। जब ना होगा तेरा आंचल, नैना मेरे होंगे जल तल, जाएंगे कहाँ फिर मेरे आंसू। दुख दूर हुआ मेरा सारा, अंधियारों में चमका तारा, नाम तेरा जब भी है पुकारा। सूरज भी यहाँ है चंदा भी, तेरा जैसा उजागर कोई नहीं, मेरी माँ के बराबर कोई नहीं, मेरी माँ के बराबर कोई नहीं। हे काली रात्रि है कल्याणी, तेरा जोड़ बराबर कोई नहीं, मेरी माँ के बराबर कोई नहीं, मेरी माँ के बराबर कोई नहीं। जोत क्या जलाई, हो गया मेरे घर में उजाला। क्या बताऊँ तेरी माया, जब कभी मैं लड़खड़ाया, तूने दस बुझाओं से संभाला। खिल जाती है खुल की डाली, भर जाती है झोली खाली, तेरी ही मेहर है मेहरबानी। ममता से तेरी बढ़के मैया, मेरी तो धरोहर कोई नहीं, मेरी माँ के बराबर कोई नहीं, मेरी माँ के बराबर कोई नहीं। हे काली रात्रि है कल्याणी, तेरा जोड़ धरा भर कोई नहीं, मेरी माँ के बराबर कोई नहीं, मेरी माँ के बराबर कोई नहीं। तेरी ममता से जो गहरा हो ऐसा तो सागर कोई नहीं, मेरी माँ के बराबर, मेरी माँ के बराबर कोई नहीं, 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 मेरी माँ के बराबर कोई नहीं। कहते हैं
कि ना नाप के दिया ना तौल के दिया, ना नाप के दिया ना तौल के दिया, माँ बाप ने जब भी दिया दिल खोल के दिया, दिल खोल के दिया। क्योंकि फूल कभी दोबारा नहीं खिलते, सुनिएगा, फूल कभी दोबारा नहीं खिलते, जन्म कभी दोबारा नहीं मिलते। मिलते हैं लोग हजारों पर, मिलते हैं लोग हजारों पर, हजारों पर हजारों गलतियां माफ करने वाले माँ बाप दोबारा नहीं मिलते, दोबारा नहीं, दोबारा नहीं मिलते। ओ मैया जी, 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 हा हा हा, ओ मैया जी, ओ मैया जी, ओ मैया जी। माँ मेरी शेरों वाली, माँ मेरी जोता वाली, माँ मेरी शेरों वाली, माँ मेरी जोता वाली, जय जय माँ माँ माँ, जय जय माँ, जय जय माँ माँ माँ, जय जय माँ। ओ मैया जी, 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 मैया जी, ओ मैया जी, ओ मैया जी, ओ मैया जी। सुना है सबकी बिगड़ी बनाती है, सुना है सबकी बिगड़ी बनाती है, ओ मैंने सुना है सबकी बिगड़ी बनाती है, मैंने सुना है सबकी बिगड़ी बनाती है, ओ सोए हुए भाग्य मैया आप जगाती है, सोए हुए भाग मैया आप जगाती है, मेरे भाग्य जगा दे बोली माँ। ओ मैया जी, ओ मैया जी, मैया जी, ओ 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 मैया, ओ ओ ओ मैया जी, ओ मैया जी, ओ मैया जी। तेरा बछड़ा पुकारे, तेरा लाल पुकारे, तेरा भगत पुकारे, तुझे अपना बना ले बोली माँ। ओ मैया जी, ओ मैया जी, ओ मैया जी, आ आ आ आ मैया जी, आ मैया जी, आ मैया जी, ओ ओ ओ ओ मैया जी, ओ मैया जी, ओ मैया जी, मैया जी, आ मैया जी, आ मैया जी, आ मैया जी। ना चैन कभी नींद नहीं आती है, मुझको ना चैन कभी नींद नहीं आती है, मुझको ना चैन कभी नींद नहीं आती है, मुझको ना चैन कभी नींद नहीं आती है, ओ हर पल मैया जी तेरी याद सताती है, हर पल मैया जी तेरी याद सताती है, मुझे अपना बना ले बोली माँ। मैया जी, ओ मैया जी, ओ मैया जी, ओ मैया जी, ओ ओ ओ ओ मैया जी, ओ मैया जी, ओ मैया जी। तेरा बछड़ा पुकारे, तेरा लाल पुकारे, तेरा भगत पुकारे, उसे अपना बना ले बोली माँ। ओ मैया जी, ओ मैया जी, ओ मैया जी, आ आ आ मैया जी, आ मैया जी, ओ ओ ओ ओ मैया जी, ओ मैया जी, ओ मैया जी, आ मैया जी, आ मैया जी, आ मैया जी। द
सदर भी तुम्हारे मैया जो भी चले आते हैं, तुम्हारे मैया जो भी चले आते हैं, उधर भी तुम्हारे मैया जो भी चले आते हैं, तुम्हारे मैया जो भी चले आते हैं। मैंने सुना है वो तो भाग्य बनाते हैं, मैंने सुना है वो तो भाग्य बनाते हैं। मेरा भाग्य तो न दे बोली माँ, ओ मैया जी, ओ मैया जी, ओ मैया जी, मैया जी आ मैया जी, आ मैया जी, आ मैया जी, आ मैया जी, ओ मैया जी, ओ ओ ओ ओ मैया जी, आ मैया जी, आ मैया जी। बछड़ा पुकारे तेरा लाल पुकारे, तेरा भगत पुकारे, तूने अपना बना ले बोली माँ, ओ मैया जी, ओ मैया जी, ओ मैया जी, आ मैया जी, आ मैया जी, आ मैया जी, ओ मैया जी, ओ मैया जी, ओ मैया जी, मैया जी, आ मैया जी, आ मैया जी, आ मैया जी, मैया जी, ओ मैया जी, ओ मैया जी, ओ मैया जी, आ मैया जी, आ मैया जी, आ मैया जी। बोल साचे दरबार की जय। आरती साठी सर्व सेवेकऱ्यांनी स्टेजजवळ यायचं आहे। महिला आणि पुरुष दोन्हीही सेवेकरी आरती एक दोनदा आपण फिरवली की लगेच दुसऱ्याच्या हातात द्या, म्हणजे सगळ्यांना त्याचा लाभ घेता येईल। आपणा सर्व सेवेकऱ्यांच्या पाठबळावरच हा 41 दिवसांचा सोहळा साजरा होतो आणि म्हणूनच आरतीकरिता सर्व सेवेकऱ्यांनी अगदी राकेश गोटूपासून भले तिथं काम चालू आहे तर दोन जण थांबवा तुम्ही, या तुम्ही आल्यानंतर तिथं गेल्यावर त्यांना पाठवा, पण सगळ्या माझ्या माता भगिनी आणि बंधूंनी स्टेजजवळ यायचं आहे। आरती अपराध क्षमा सद्गुरू शंकर महाराजांचं एक स्तवन आणि या भजन संध्या व हनुमान चालीसा पठन सेवेची आजच्या दिवसाची समाप्ती। जय श्रीराम, जय जय शंकर। मंडळी मंगल भक्त सेवा मंडळ संचलित उद्याची जी सेवा आहे, श्री छत्रपती संभाजीराजे युवा प्रतिष्ठान, श्री दक्षिणमुखी मारुती मंदिर, अयोध्यानगर पंचवटीनगरच्या पुढे भिस्तबाग चौक पाईपलाईन रोड या ठिकाणी होईल। आणि तसेच परवाची जी सेवा आहे, सागर बाळासाहेब भगत तुळजाभवानी मंदिरासमोर बुरहाणनगर या ठिकाणी परवाची म्हणजे 25 तारखेला, आणि 26 तारखेला शेवटची सेवा कीर्तिकुमार कोठारी बुरोडगाव रोड या ठिकाणी होईल। आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने या सेवेचा लाभ घ्या। मंगल भवन अमंगल हारी, प्रभु सुदशरथ अजर बिहारी। राम सिया राम, सिया राम, जय जय राम। राम सिया राम, सिया राम, जय जय राम। ओ धीरज धर्म मित्र अरुणारी, आपत्काल पर चारी। राम सिया राम, सिया राम, जय जय राम। राम सिया राम, सिया राम, जय जय राम। ओ रघुकुल रीत सदा चलियाई, प्राण जाए पर वचन न जाए। सिया राम, सिया राम, जय जय राम।
सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम। लाल देह लाली लसे अरुधर लाल लंगूर, वज्र देह दानव दलन जय 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 कपिसुत पवन सुत हनुमान की जय। बोलिए पवन पुत्र हनुमान की जय, सद्गुरु श्री शंकर बाबा महाराज की जय। आरती की जय हनुमान लला की, जाके बल से गिरवर कापे, अंजनी पुत्र सकल परस्मै अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण राम श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज, स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज, श्री स्वामी समर्थ
समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सतगुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सतगुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की राम लक्ष्मण जानकी जय बोलो राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की 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 राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की चिदान देगा देवा तू का विसरन भावा विसरन भावा तू का विसरन गुण गाई न आवड़ी हे ची माझी सर्व जोड़ी माझी सर्व जोड़ी हे ची माझी सर्व नलगे मुक्ति धन संपदा संत संग देई सदा संत संग देई सदा तुका मने गर्भवासी सुखे घालावे अमासी घालावे अमासी सुखे घालावे अमासी
तुन गाई न आवडी हे ची माझे सर्व जोडी अपराध क्षमाता केला पाहिजे गुरु हा केला पाहिजे अबद्ध सुबुद्ध न कळीची टाळ मी न वाजला कैसा गुरु हा वाजला कैसा अस्ताव्यस्त पडे नाथ झाला बलतैसा अपराध क्षमाता केला पाहिजे गुरु हा केला पाहिजे अबद्ध सुबुद्ध गुण वर्णी रे तुझे नाही ताल ज्ञान नाही कंठ सुस्वर गुरु हा बरा नाही झाला वाचे वर्ण उच्चार अपराध क्षमाता केला पाहिजे गुरु हा अबद्ध सुबुद्ध निरंजन मने देवा वेणे वाकुडे गुरु हे वेणे वाकुडे गुण दोषण सावा हा सेवका कडे अपराध क्षमाता केला पाहिजे गुरु हा केला पाहिजे अबद्ध सुबुद्ध गुण वर्णिले तुझे अबद्ध सुबुद्ध गुण वर्णिले तुझे बोला पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय अंबा माता की जय कालिका माता की जय रुणीचेरा रामदेव बाबा की जय सदगुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय सदगुरु श्री साईनाथ महाराज की जय सदगुरु श्री गजानन महाराज की जय सदगुरु श्री शंकर बाबा महाराज की जय छत्र श्री शिवाजी महाराज की जय धर्म की जय हो धर्म की जय हो अधर्म का नाश हो अधर्म का नाश हो प्राणियों में सद्भावना हो प्राणियों में सद्भावना हो विश्व का कल्याण हो विश्व का कल्याण हो बोल सनातन धर्म की जय बोल आज के आनंद की जय बोल अपने अपने माता पिता गुरुदेवन की जय जय श्री राम जय श्री राम जय जय रघुवीर समर्थ नमः पार्वती पते हर हर महादेव संत वर्य श्री योगिराज प्रभु शंकर महाराज वंदन करुणे चरणी अर्पितो भक्ति सासार अतर्क लीला अगात महिमा अमर याद करनी सदैव आम्ही नतमस्तक हो आपल्याच चरणी इष्ट देवता ग्राम देवता स्थान देवताही सर्व देवता आमच्या अगदी आहात हो तुम्ही सकल ही देवांच्या रूपात तुम्ही दर्शन दे अधिकार हा प्रचंड तुमचा कळून आहे अशक्य जे जे जगी सहज ते तुम्हालाच शक्य तुम्ही कोण हे ओळखणे हो मानवान शक्य जी जी इच्छा मनी धरावी पूर्ण तुम्ही करता जे जे तुमच्या मनात येईल करून दाखविता भूत भविष्य निवर्तमान हे तुमच्या हातात महाकाळ हा तुम्हा पुढे होई भयभीत तुम्हा पाहणे तुम्हास स्मरणे घेणे दर्शन भाग्या विनया गोष्टी साऱ्या येतीन घडून तुम
अयोग्य गोष्टी आम्हाला हो वाटाव्या विष्टा धरले आम्ही भावे तुमचे जगी घट्ट चरण सोडणार कधी नाही आम्ही आले जरी मरण नित्य घडावे स्मरण पूजन देह चरंगावा शंकर महाराजांचा जय जयकार मुखी वावा शंकर महाराजांचा जय जयकार मुखी वावा शंकर महाराजांचा जय जयकार मुखी वावा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय संत सद्गुरु श्री शंकर बाबा महाराज।